गुड इवनिंग, आवाज येतोय का? गुड इवनिंग, आंसर मी फास्ट, येस ऑर नो, आवाज येतोय का सगळ्यांना? आपण स्टार्ट करायचं. जेवढे लोक सध्या ऑनलाईन असतील प्लीज आन्सर मी, येस ऑर नो. स्टार्ट करायचं. आवाज येतोय का माझा? क्लिअर ऑडिओ क्लिअर आहे का? प्लीज आन्सर मी, येस ऑर नो. ओके, चला आपण स्टार्ट करू. बघा, आपण लास्ट जो टॉपिक एंड केला होता तो आपण व्हरायटीज इथपर्यंत बघितल्या होत्या. व्हरायटीजचा पोर्शन आपण एंड केला होता. आज आपण फर्टिलायझर, राईसच्या फर्टिलायझर मॅनेजमेंटबद्दल बघणार आहोत. नंतर बाकी अजून काही मेथड्स आहेत त्याच्याबद्दल बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण फोकस करू फर्टिलायझर मॅनेजमेंट. जे आपण फर्टिलायझर मॅनेजमेंटबद्दल बोलतो तेव्हा फर्टिलायझर मॅनेजमेंट करताना एन पी के सगळ्यांना माहीत आहे. एन पी के म्हणजे काय होतं? नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅश. ठीक आहे, एन पी के त्याला आपण म्हणतो. नायट्रोजन, फॉस्फोरस आणि पोटॅश, एन पी के हा जो रेशो आहे हा किती देतात? 100:60:60 म्हणजे 100:60:60 हा त्याचा रेशो आहे. कशाचा? फर्टिलायझर मॅनेजमेंट म्हणजे एन पी केचा फॉर द राईस इतका रिकमेंडेड केलेला आहे. फॉर द हाय यिल्डिंग व्हरायटीज म्हणजे किती? 100:2 म्हणजे 100 याचे आपल्याला एन नायट्रोजन, 60:60 दिस रेशो आपल्याला फॉलो करायचा. कोणत्या क्रॉपसाठी? राईस क्रॉपसाठी. आता हा तर तुम्हाला पाठ करायचाच आहे. हा जनरली सगळ्या क्रॉपचा तुम्हाला पाठ करावा लागेल की प्रत्येक क्रॉपचा रेशो काय दिला आहे फर्टिलायझर मॅनेजमेंट करताना. इथे दिलेला आहे 100:60:60. आता याच्यामधला नेक्स्ट पॉईंट हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉईंट हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण बघू काय तर तो. जस्ट वेट. हां, मग आता द वॉटर लॉक पडल सॉइल डेव्हलप द टू झोन. अप्पर झोन ऑफ अ 1 to 10 mm अ थीन सर्फेस लेअर विच कंटेंट द ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्सिडाइज झोन. नंतर पुढे बघा काय म्हणते. इमिजिएटली बिलो द ऑक्सिडाइज लेअर लाईज अ रिड्यूस लेअर विच इज कंटेंट अ नो ऑक्सिजन कॉल्ड एज अ रिड्यूस झोन. म्हणजेच काय? तर बघा, दिस इज द सॉइल सर्फेस. हा एक सॉइल सर्फेस आहे. या सॉइल सर्फेसच्या वर 1 to 10 mm 1 to 10 mm ऑक्सिजन राहतो. ठीक आहे, 1 to 10 mm पर्यंत एक ऑक्सिजनची लेवल राहते, ऑक्सिजन प्रेझेंट राहतो. म्हणून या लेअरला म्हणजे पहिल्या याला ऑक्सिडाइज झोन म्हटलंय. कुठला झोन म्हटलाय? ऑक्सिडाइज झोन. आणि लगेच याच्या खाली काय होतं? ऑक्सिजन कमी व्हायला चालू होतं. कारण की तुम्ही जसे जनरली बघता, जसं जसं तुम्ही जमिनीच्या आतमध्ये जाता ऑक्सिजनची लेवल काय होते? कमी होत जाते. इथे तसंच आहे. इथे तर ऑलरेडी पाणीसुद्धा आहे, कारण की पाण्याच्या आतमधली कंडिशन आहे. पाणीसुद्धा आहे आणि जमिनीच्या पण डीप पण जातो आहे. तर या खाली म्हणजे 1 to 10 mm खाली टोटली ऑक्सिजन कमी कमी होत जातो. म्हणून याला रिड्यूस झोन म्हणतात. अशा दोन लेअर असतात, एक राहतं ऑक्सिडाइज झोन आणि एक राहतो रिड्यूस झोन. इथपर्यंत कळलं? बघा पुन्हा एकदा आपण बघू. द वॉटर लॉक पडल्ड सॉइल. वॉटर लॉक म्हणजे पूर्ण वॉटरनी सॅच्युरेटेड झालेली, पूर्ण पाण्याने भरलेली. पडल्ड म्हणजे पडलिंग केली. तर पडलिंग म्हणजे काय? तर तुम्हाला पुढे समजून सांगणारच आहे. पडल्ड सॉइल डेव्हलप द टू झोन. दोन झोन त्याच्यामध्ये निर्माण झाल्या. एक राहते अप्पर झोन, जी राहते पहिली 1 to 10 mm एवढी, 1 to 10 mm जी राहते अप्पर झोन. अ थीन सर्फेस लेअर कंटेंट द ऑक्सिजन. याच्यामध्ये काय प्रेझेंट राहतो? ऑक्सिजन प्रेझेंट राहतो. म्हणून आपण त्याला कोणती झोन म्हणतो? ऑक्सिडाइज झोन म्हणतो. इमिजिएटली बिलो द ऑक्सिडाइज लेअर अ लाईज अ रिड्यूस लेअर. आणि याच्याखाली इमिजिएटली एक लेअर राहते ज्या ठिकाणी ऑक्सिजन कमी कमी होत जातो, त्याला आपण म्हणतो रिड्यूस झोन. कळलं इथपर्यंत सगळ्यांना दोन झोनबद्दल? ठीक आहे, आता पुढे बघू आपण. आता पुढे तुम्ही इथून सांगते बघा, आपण जेव्हा नायट्रोजन अप्लाईड करतो, ठीक आहे, एन म्हणजे नायट्रोजन अप्लाईड करतो. नायट्रोजन आपण आपल्या क्रॉपला दोन प्रकारे अप्लाय करू शकतो, किंवा दोन फॉर्ममध्ये म्हणते मी, दोन फॉर्ममध्ये अप्लाय करू शकतो. एक राहतो NH4, त्याला म्हणतात अमोनिया. ठीक आहे, आता ॲक्च्युली सॉइलचा पार्ट आहे. काही जर काही खूप जास्त नवीन मुलं असेल त्यांना कळणार नाही, पण थोडंफार ऐकून घ्या. नायट्रोजन जो असतो हा दोन फॉर्ममध्ये आपण देत असतो. एक तर तुम्ही अमोनिकल फॉर्ममध्ये देऊ शकता
किंवा एक राहतो NO3, एक राहतो NO3, याला म्हणतात नायट्राइट, नायट्रेट. काय म्हणतात? NITRATE, नायट्रेट म्हणतात. या दोन फॉर्ममध्ये आपण नेहमी नायट्रोजन प्लांटला देत असतो, एक अमोनिकल फॉर्ममध्ये देतो किंवा एक नायट्रेट फॉर्ममध्ये देतो. आता ज्या ठिकाणी पडल्ड किंवा वॉटरलॉक सॉइल असेल त्याच ठिकाणी फक्त आपण अमोनिया फॉर्म देतो, बाकी सगळ्याच्या सगळ्या क्रॉपला नायट्रोजन हा NO3 फॉर्ममध्ये देतो. कोणत्या फॉर्ममध्ये देतो? NO3 फॉर्ममध्ये. पण ज्या काही फक्त ऑक्सिडाइज सॉइल, सॉरी, ज्या काही पडल्ड सॉइल किंवा वॉटरलॉक सॉइल असतील, वॉटरलॉक म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचं सॅच्युरेशन झालेल्या सॉइल असतील, त्याच ठिकाणी आपण फक्त अमोनिया देतो. त्याचा रिझन पण मी सांगते. जर आपण NO3 टाकला, जर आपण फॉर एक्झाम्पल एक सॉइल आहे, वॉटरलॉग आहे, वॉटरलॉग या ठिकाणी पाणी सॅच्युरेट झालेलं आहे, पाण्याने भरलेली आहे, आणि या ठिकाणी आपण जर नायट्रोजन हा NO3 फॉर्ममध्ये अप्लाईड केला, म्हणजे नायट्रेट फॉर्ममध्ये अप्लाईड केला, तर प्रॉब्लेम हा येतो नायट्रेटमध्ये खूप जास्त लिचिंग होतं. लिचिंग म्हणजे काय? तर पाण्यासोबत हे नायट्रोजन खाली चालं जातं, खाली की एवढं खाली चालं जातं की खूप जास्त खाली, म्हणजे आपल्या प्लांटसाठी हे अवेलेबल राहत नाही. हा मेन प्रॉब्लेम असतो NO3 कुठल्या सॉइलमध्ये? वॉटरलॉक सॉइलमध्ये. त्याच्यामुळे आपण या सॉइलमध्ये, वॉटरलॉक पडल्ड सॉइलमध्ये NO3 अप्लाय करू शकत नाही. मग आपण काय अप्लाईड करायचं? तर आपण NH4 फॉर्म, म्हणजे अमोनिकल फॉर्म हा अप्लाईड करतो. अमोनिकल फॉर्म हा कुठल्या सॉइलमध्ये? सॅच्युरेटेड सॉइल, वॉटर सॅच्युरेटेड किंवा वॉटर लॉक सॉइलमध्ये आपण त्याला टाकायचं. कुठला? अमोनिकल फॉर्म. बट आता अजून एक याच्यामध्ये एक पॉईंट आहे, याच्यामध्ये टाकत असताना आपल्याकडे दोन झोन होते. एक बघितला होता आपण ऑक्सिडाइज झोन, ज्या ठिकाणी ऑक्सिजन होतं, एक होता रिड्यूस झोन, रिड्यूस म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजन नव्हतं. जेव्हा आपण NH4 टाकतोय तेव्हा त्याला ऑक्सिडाइज झोनमध्ये नाही टाकायचं, ऑक्सिडाइज झोन म्हणजे त्याला डीप टाकायचं, थोडंसं आतमध्ये टाकायचं, त्याला डीप प्लेसमेंट आपण म्हणतो. आणि इथे तुम्हाला NH4 टाकायचं. कुठे टाकायचं आहे? रिड्यूस झोनमध्ये NH4 टाकायचं. रिड्यूस झोनमध्ये का NH4 टाकायचा आणि का ऑक्सिजन डोनमध्ये नाही टाकायचा? इन केस जर तुम्ही NH4, तुम्हाला याचा आन्सर करायचा आहे, NH4 ब्लँक स्लाईड बघते बेटा, इथे इथे लिहिते मी, इन केस जर तुम्ही NH4 हा ऑक्सिडाइज झोनमध्ये टाकला तर मला सांगा आता काय होईल तयार, पटकन सांगा. रिॲक्शन समजली का? NH4 जर तुम्ही ऑक्सिडाइज झोनमध्ये टाकलं, ऑक्सिडाइज झोनमध्ये O2 प्रेझेंट राहतो, मग याची जर आपण एक प्रकारे रिॲक्शन इमॅज बघितली त्याच्यावर काय तयार होईल रे पुढे? सांगा काय काय तयार होईल, कोण गेस करू शकेल पटकन सांगा. NH4 प्लस O2 जर झाला तर काय तयार होईल? सांगा, गेस करा फास्ट, जेवढे लोक ऑनलाईन आहेत सध्या. NH4 प्लस O2 जर आपण केला तर काय होईल? म्हणजे NH4 जर ऑक्सिडाइज झोनमध्ये टाकला तर काय तयार होईल? ट्राय करा आन्सर करायचं. ट्राय करा. नायट्रेट की नायट्राइट? नायट्रेट म्हणजे काय तयार होईल? राहुल नायट्राइट म्हणतो म्हणजे काय एक्झॅक्टली? ठीक आहे, या ठिकाणी काय तयार होईल? NO2 तयार होईल. काय तयार होईल? NO2. आणि याला नायट्राइट म्हणतात, नॉट अ नायट्रेट, NRITRITE, नायट्राइट. आणि NO3 जो असतो, NO3, याला नायट्रेट म्हणतात, NITRATE, हे नायट्रेट असतं. आणि हे नायट्राइट एक प्रकार या रिॲक्शन, आणि दुसरी एक तयार होईल ज्याच्यामध्ये N2 बाहेर निघेल. ठीक आहे, तुषार तू बरोबर सांगितले, ते पण एक करेक्ट रिॲक्शन होईल, दोन्ही प्रकारे होईल. ठीक आहे, तुषार तुझी पण करेक्ट होती, मोडायची काही गरज नव्हती. NH4 प्लस O2 जेव्हा आपण काढू, नाही NH4 प्लस O2, ठीक आहे, तर एकच लक्षात ठेवाल, नायट्राइटच बाहेर निघेल याच्यामधून, NO2 हा रिलीज होऊन जातो. ठीक आहे, हा रिलीज होऊन जातो. NH4 सोबत नाही होत त्याची रिॲक्शन तुषार, NH4 सोबत नाही होत ती, NO2 सोबतच होईल. ठीक आहे, म्हणजे NO2 नायट्राइट हा बाहेर निघेल आणि हा याचं वोलाटलायझेशन होऊन जाईल. काय होऊन जाईल? वोलाटलायझेशन, म्हणजे हा बाहेर निघून जाईल. कशामध्ये? NO2 फॉर्ममध्ये. म्हणून आपण जेव्हा NH4 अप्लायड करतो तेव्हा हा ऑक्सिडाइज झोनमध्ये करत नाही, हा आपण रिड्यूस झोनमध्ये करतो. कोणत्या झोनमध्ये करतो?
रिड्यूस झोनमध्ये करतो. NH4 जर ऑक्सिडाइज झोनमध्ये गेला, NH4 प्लस O2 झाला तर NO2 तयार होतो, नायट्राईट तयार होतो. नायट्राईट म्हणजे नायट्राईट हा जो फॉर्म आहे नायट्रोजनचा हा हवेमध्ये उडून जातो, जेणेकरून हा प्लांटला अवेलेबलच होत नाही. मग आपल्याला प्लांटला अवेलेबल करायसाठी काय करावं लागतं, डीप प्लेसमेंट करावं लागतं. कशाचं? नायट्रोजनच्या अमोनिकल फॉर्मचं. ठीक आहे, कळला का हा कन्सेप्ट मी सांगा तुम्हाला, हा कन्सेप्ट कळला का? खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ ऑक्सिडाइज झोन, व्हॉट इज मिनिंग ऑफ रिड्यूस झोन, आणि का आपल्याला अमोनिकल फॉर्म हा रिड्यूस झोनमध्ये अप्लाईड करावा लागतो, की रिपीट करायचं आहे प्लीज सांगा मला फास्ट. आपल्याला आज टॉपिक हा संपायचा आहे, राईस क्रॉप संपायचा आहे. आन्सर मी फास्ट, येस ऑर नो? बघा इथं तेच सांगितलं आहे, यूज ऑफ नायट्रेट फर्टिलायझर इन पॅडी, नायट्रेट म्हणजे NO3 फॉर्म, नायट्रेट फर्टिलायझर इन पॅडी शुड बी अवॉइडेड, यूज करू नका, ड्यू टू मोर सस्पेक्टेबिलिटी ऑफ अ लॉस ऑफ अ नायट्रोजन थ्रू द लिचिंग अँड डिनायट्रिफिकेशन. याच्यामध्ये मॅक्झिमम काय होतं, लिचिंग आणि डिनायट्रिफिकेशन होतं, त्याच्यामुळे आपण नायट्रेट फॉर्म हा, नायट्रेटचा जो NO3 फॉर्म आहे हा अप्लाय करत नाही. नंतर हेन्स, म्हणून डिप्लेसमेंट, बघा आपण आताच म्हटलं डिप्लेसमेंट म्हणजे काय, रिड्यूस झोनमध्ये म्हणजे खाली थोडं डिप्लेसमेंट आपल्याला करावं लागतं. डिप्लेसमेंट ऑफ अ अमोनिकल फॉर्म ऑफ अ नायट्रोजिनस फर्टिलायझर इन द रिड्यूस झोन हॅज बीन प्रूव्हड इफिशियंट मेथड ऑफ अ नायट्रोजन अप्लिकेशन दॅन द अदर मेथड. आणि नायट्रोजन यूज इफिशियन्सी ऑफ अ राईस हे किती राहतं, 30-40%. म्हणजे जेवढं आपण नायट्रोजन अप्लाईड करतो, फॉर एक्झाम्पल आपण 100% एवढं जर नायट्रोजन अप्लाईड करत असू, तर या 100%पैकी 30-40% नायट्रोजन कोण यूज करतं, राईस. बाकीचं जे उरलं आहे मग 60% ह्याचं लिचिंग होऊन जातं, किंवा डिनायट्रिफिकेशन होऊन जातं, किंवा वोलाटलायझेशन होऊन जातं, या 3 प्रोसेस याच्यामध्ये होतात. ठीक आहे, फक्त यूज किती होतं, तर 30-40% यूज होतं. आता हा एक पूर्ण कन्सेप्ट होता, कशा रिलेटेड, फर्टिलायझर मॅनेजमेंट रिलेटेड. आता बघा पुढे येतं बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. ठीक आहे, आता बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन जेव्हा आपण म्हणतो, तर बायोलॉजिकल जेव्हा वर्ड यूज होतो तेव्हा इतकं तर लक्षात येऊन जातं आपल्या की कुठलं तरी याच्यामध्ये ऑर्गॅनिझम यूज होणार आहे. येस मॅडम, इथे कुठलं तरी ऑर्गॅनिझम यूज होणार आहे कशासाठी, नायट्रोजनचं फिक्सेशन करायसाठी. आता बघा याच्यासाठी कोणकोण यूज केला जातो सहसा, तर सहसा जेव्हा आपण यूज केला जातो तेव्हा 2-3 नावं फक्त लक्षात ठेवाल. पहिले आपण बघून घेऊ काय म्हणते, नंतर आपण बघू. इट हॅज एस्टिमेटेड दॅट अ टोटल नायट्रोजन रिक्वायर इफिशियंट ऑफ अ राईस कुड बी ब्रॉड डाऊन अंडर द 25-30% थ्रू द बायो फर्टिलायझर. म्हणजे जेवढा आपल्या क्रॉपला एक नायट्रोजन रिकमेंडेड केलेलं आहे, जसं आपण 100-60-60 म्हटलं, 100 एवढं नायट्रोजन आपण जे आपल्याला रिकमेंडेड केलेलं आहे, त्याच्यापैकी 25-30% हे बायो फर्टिलायझरच्या थ्रू जातं. कोणाच्या थ्रू जातं, 25-30% बायो फर्टिलायझर थ्रू. इन ॲडिशन टू द ब्लू ग्रीन अल्गी, आता तुम्हाला हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल, BGA, त्याला आपण ब्लू ग्रीन अल्गी म्हणतो. अल्गी म्हणजे काय, एक प्रकारे शेवाळ. तर हे जे ब्लू ग्रीन अल्गी आहे, असोसिएटेड ऑफ द वॉटर फर्न अझोला, आणि अझोला ही एक वॉटर फर्न आहे. अझोला म्हणजे काय असतं, अझोला एक बायो फर्टिलायझर पण आपण म्हणू शकतो, किंवा एक ऑर्गॅनिझम आहे, एक प्लांट आहे ॲक्च्युली. जर ते काय करतं, पाण्यावर तरंगत राहतं, फर्न आहे, पाण्यावर तरंगणारं एक प्लांट आहे, ज्याच्या थ्रू नायट्रोजन, हे झाड कसं आहे, हे झाड नायट्रोजन फिक्सेशन करू शकतं. काय करू शकतं, नायट्रोजन फिक्सेशन. असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल तुम्हाला, एक वॉटर, एक पाण्यावर तरंगणार एक छोटं छोटं एक ग्रीन कलरचा एक अझोला राहतो, हा जो अझोला राहतो हा काय करतो, नायट्रोजन फिक्सेशन करू शकतो. आणि इनकेस ब्लू ग्रीन अल्गी, म्हणजे शेवाळ आणि अझोला पण जर एकत्र टाकला, तर हा बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनसाठी हेल्प करतो. कशासाठी हेल्प करतो, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनसाठी हा जो अझोला आहे हा हेल्प करतो. नंतर तिसरं येतं अझोटोबॅक्टर, हा नाव लक्षात ठेवा, हे नाव पाठ करायचं तुम्हाला आज. अझोटोबॅक्टर, अ नॉन सिम्बॉटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया फिक्सेस द ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन बायोलॉजिकली इन द राईस फील्ड. अझोटोबॅक्टर हे काय आहे, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करणारा एक बॅक्टेरिया आहे अझोटोबॅक्टर नावाचा. हा नॉन सिम्बॉटिक आहे, नॉन सिम्बॉटिक म्हणजे हा त्या प्लांटवर प्रेझेंट राहतो. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहे अँड फिक्सेस द ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन बायोलॉजिकली इन द राईस फील्ड. हा जो अझोटोबॅक्टर आहे हा अझोलाचाच एक प्रकार आहे. अझोटोबॅक्टर म्हणजे एक बॅक्टेरिया आहे आणि हा काय करतो, नायट्रोजन फिक्सेशन करतो. कुठल्या फील्डमध्ये, राईस फील्डमध्ये. मग पेपरमध्ये जर विचारलं कुठला असा कुठला सॉरी असा कुठला
एक बैक्टीरिया है किंवा असा कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करतो राईस क्रॉप मध्ये, तर तो आहे अझोटोबॅक्टर। लक्षात ठेवाल, अझोटोबॅक्टर हा नायट्रोजन फिक्सेशन करतो, कुठल्या प्रकारचं बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करतो, कुठल्या क्रॉपमध्ये, राईस क्रॉपमध्ये। हे नाव खूप चांगल्याने पाठ करा, कुठलं, अझोटोबॅक्टर। हा एक बॅक्टेरिया आहे, हा राईस फील्डमध्ये किंवा राईस क्रॉपमध्ये काय करतो, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करतो। बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करतो म्हणजे काय करतो, तर जो आपला ॲटमॉस्फिअरमध्ये एन टू फॉर्म असतो, ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन हा एन टू फॉर्ममध्ये अवेलेबल आहे। म्हणजे आता आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजनच आहे, बस जसं की ऑक्सिजन राहतं, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, तर तसं आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन आहे, नियर अबाउट 78%। तर हे हा जो नायट्रोजन आहे एन टू फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, आणि प्लांटला हा फॉर्म चालत नाही, मग एन टू फॉर्मचं कन्वर्जन हे एन ओ थ्रीमध्ये करून देणं किंवा अमोनिकल फॉर्ममध्ये करून देणं, प्लांटसाठी अवेलेबल त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून देणं, हे कोण करतं, हे बॅक्टेरिया करतात, त्याला म्हणतात बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन। मग कोण करतं बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन राईस फील्डमध्ये, तर अझोटोबॅक्टर करतो। कोण करतो, अझोटोबॅक्टर। क्लिअर आहे इथपर्यंत, कळलं सगळ्यांना, कळलं का, समजत आहे का, प्लीज सांगा येस ऑर नो। कळत आहे का, प्लीज सांगा मला येस ऑर नो, आपण पुढे कंटिन्यू करू। ठीक आहे, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन कळलं का, नेक्स्ट कन्सेप्ट आहे ब्राउनिंग ऑफ राईस। काय आहे ब्राउनिंग ऑफ राईस, आयरन टॉक्झिसिटी ऑफ इन राईस नोन ॲज अ ब्राउनिंग ऑफ राईस। आयरन, आयरन म्हणजे काय होतं, एफी, तुम्ही वाचलं असाल कदा तरी, आयरन म्हणजे काय होते, एफी, एफी, आयरन टॉक्झिसिटी इन द राईस नोन ॲज ब्राउनिंग ऑफ राईस। हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवाल, ठीक आहे, आयरन टॉक्झिसिटी इन द राईस इट इज नोन ॲज, सॉरी, इट इज नोन ॲज द ब्राउनिंग ऑफ राईस। इन केस जर राईस क्रॉपमध्ये एफीची, आयरनची जर टॉक्झिसिटी झाली, व्हॉट इज मिनिंग ऑफ टॉक्झिसिटी, जास्त प्रमाणात झालं, बघा दोन प्रकार असतात, एक असते डिफिशियन्सी आणि एक राहते टॉक्झिसिटी। डिफिशियन्सी म्हणजे कमी होणे आणि टॉक्झिसिटी म्हणजे कमी होणे। तर आयरनची जर इन केस जर टॉक्झिसिटी झाली राईस क्रॉपमध्ये, तर त्याला म्हणतात ब्राउनिंग ऑफ राईस। काय म्हणतात, ब्राउनिंग ऑफ राईस। आयरन टॉक्झिसिटी इज द मेजर प्रॉब्लेम टू द राईस प्रोडक्शन इन वॉटर लॉग ॲसिडिक सल्फेट सॉइल अँड अल्टिसोल्स अँड ऑक्झिसोल्स ऑइल सॉइल ऑर्डर। तुम्हाला अल्टिसोल आणि ऑक्झिसोल कळणार नाही, हे नाही लक्षात ठेवलं थोडंफार तरी चालतं, फक्त इतकं लक्षात ठेवा, वॉटर लॉग सल्फेट सॉइल, ज्या सॉइलमध्ये सल्फेट सॉइल जास्त आहे, वॉटर लॉग्ड आहे, त्या ठिकाणी चान्सेस राहतात की आयरनची टॉक्झिसिटी म्हणजे जमिनीतलं किंवा सॉइलमधलं एफीचं प्रमाण वाढू शकतं, आणि इनकेस त्या सॉइलमधलं एफीचं जर प्रमाण वाढलं, म्हणजे आयरनची जर टॉक्झिसिटी झाली, तर त्याला त्याच्यामुळे जे कॉज होतं त्याला म्हणतात ब्राउनिंग ऑफ राईस। त्याच्यामुळे काय होतं, ब्राउनिंग ऑफ राईस हा एक प्रॉब्लेम क्रिएट होतो। लक्षात ठेवाल, कदाचित पेपरमध्ये कधी विचारलं की ब्राउनिंग ऑफ राईस हे कशामुळे होतं, तर आयरनच्या टॉक्झिसिटीमुळे होतं। कशामुळे होतं, आयरनच्या टॉक्झिसिटीमुळे कुठला डिसीज, कुठला प्रॉब्लेम होतो, ब्राउनिंग ऑफ राईस होतं। ब्राउनिंग ऑफ राईस इज ड्यू टू आयरन टॉक्झिसिटी। आता पुढे बघू आपण, या दोन मेथड्स आहेत, आता या दोन मेथड स्टार्ट करायच्या आधी मला सिड्रेट वाला पोर्शन तुम्हाला थोडा समजून सांगायचा आहे। सिड्रेट पेक्षा ठीक आहे, पण हा डॅपॉग मेथड पहिले घेऊन घेऊ, मग सगळं एकत्र घ्यायला बरं होतं। बघा, ही डॅपॉग मेथड आहे, डॅपॉग मेथड ऑफ राईस कल्टिवेशन। आता ज्यांना मी तुम्हाला पॉईंट तसे एक्सप्लेन करते, बघा, डॅपॉग मेथड ऑफ राईस कल्टिवेशन ही एक नवीन मेथड आहे, डॅपॉग मेथड आपण त्याला म्हणतो, डॅपॉग मेथड ऑफ राईस कल्टिवेशन। हे फिलिफ, हे कुठून इंट्रोड्यूस झाले, इंट्रोड्यूस फ्रॉम द फिलिफिन्स, फिलिफाईन्सपासून इंट्रोड्यूस झालेली आहे, हा पॉईंट लक्षात ठेवाल, ठीक आहे। डॅपॉग मेथड, डॅपॉग मेथड ही जी आहे ही फिलिफिन्सपासून इंट्रोड्यूस झालेली आहे। फिलिफिन्स एक कंट्री आहे, तुम्ही ऐकलं असाल, फिलिफिन्स, कालच आपण बोलत होतो, फिलिफिन्सला कुठला इन्स्टिट्यूट आहे,
इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, तर इथून फिलिपाईन्सपासून डॅपॉक मेथड इंट्रोड्यूस झालेली आहे. आता याच्याबद्दल थोडं समजून घ्याल. डॅपॉक मेथडलाच मॅट टाईप ऑफ नर्सरी म्हणतात. काय म्हणतात? मॅट टाईप ऑफ नर्सरी. मॅट टाईप ऑफ नर्सरी, आता हा कन्सेप्ट काय आहे बघा. मॅट टाईप ऑफ नर्सरी डॅपॉक मेथडचा मॅट टाईप म्हणजे काय होते. मॅट इथं मॅटचा अर्थ काय होतं? चटई. एक प्रकारे चटईसारखा. तुम्हाला चटई म्हणजे काय? जर तुम्ही कधीतरी राईस क्रॉपचं जर ट्रान्सप्लांटिंग बघितलं असाल. आता ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय? तर राईस क्रॉप हे जे आहे हे पहिले सीड सोईंग करून एका नर्सरी एरियामध्ये ग्रो केलं जातं. म्हणजे एका छोट्या फील्डमध्ये जवळजवळ एक प्रकारे याच्या सीड सोईंग केल्या जातात. बरोबर आहे? नर्सरी याची तयार केली जाते. नर्सरीनंतर काही दिवसांनी हे मेन फील्ड आपली जी असेल त्या ठिकाणी याला आपण ट्रान्सफर करतो. मेन फील्डमध्ये आपण त्याला जे याचे रोप घेतो, सीडलिंग्स आपण त्याला म्हणतो किंवा रोपटे म्हणतो, आणि याला आपल्या मेन फील्डमध्ये काय करतो? ट्रान्सप्लांटिंग करतो. असं आपण राईस क्रॉपमध्ये करत असतो. बरोबर आहे? आता याच्या तुम्ही जेव्हा एखाद्या फोटोजमध्ये, एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा टी व्हीमध्ये वगैरे बघितलं असाल, तर काय बघतो? की एखादे बाई राहते, एखादा माणूस राहते, तो काय करतो? एक एक रोपटे हाताने लावत जातो. बरोबर आहे? हे आपण जनरली बघितलं. एकदम त्याचे पाय एकदम पाण्यात राहतात, पूर्ण घुटण्यापर्यंत एकदम खोल गेलेले, आणि नंतर त्याच्या हातात एक छोटे छोटे रोपटे राहतात आणि ते आतमध्ये टाकत राहतात. जनरली हे बघितलं असेल. आता याला आपण साधं सोईंग म्हणतो किंवा साधं ट्रान्सप्लांटिंग म्हणतो. आता मॅट टाईपमध्ये काय करतात? मॅट टाईपमध्ये ते एक एक सिंगल क्रॉप ते सो करत नाही. ते काय करतात? फॉर एक्झाम्पल, इथे असा एक प्रकारे स्ट्रे आहे. समजा फॉर एक्झाम्पल ही एक नर्सरी आहे. सगळ्यांनी समजून घ्या ही मेथड कशी राहते, कसं करतात मॅट टाईप ऑफ नर्सरीला. ही एक नर्सरी एरिया आहे, नर्सरीचा एरिया आहे. नर्सरी एरियामध्ये काय केलं जातं सगळ्यात पहिले? या ठिकाणी पहिले टिलेज प्रॅक्टिसेस करून घेतात. टिलेज म्हणजे काय? तर जसं आपण म्हणतो ना, टिलेज फ्लोईंग, हॅरोइंग वगैरे. नंतर या सॉइलला पडलिंग करतात. पडलिंग म्हणजे काय तर पहिले आपण समजून घेऊ. पडलिंग म्हणजे ज्या ठिकाणी पाणी भरलं असेल, ठीक आहे, किती पाणी? 10 ते 15 सेंटीमीटर. किती? 10 ते 15 सेंटीमीटर एवढं पाणी जेव्हा फील्डमध्ये वर असेल, कुठे वर? जमिनीच्या वर. तेव्हा त्याच्यामध्ये एक पडलर राहतं. पडलर म्हणजे काय? एक असं चाक राहतं, त्याला एक प्रकारचे काट्यासारखं स्ट्रक्चर राहतं. तुम्हाला थोड्या वेळ शो करते. असं एक स्ट्रक्चर राहतं आणि हे सॉईलच्या चर्निंगसाठी यूज केलं. म्हणजे एक प्रकारचं मिक्सचर, सॉईल प्रॉपरली चर्न झाली पाहिजे, गाटा जमा नाही झाला पाहिजे, यासाठी पडलिंग केलं जातं. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो पडलिंग करणे. तर हे पडलिंग या ठिकाणी, जेणेकरून सॉईलमध्ये एरेशन होईल, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली होईल, किंवा एक प्रकारे पॅक सॉईल होणार नाही, कॉम्पॅक्ट सॉईल निर्माण होणार नाही, त्यासाठी पडलिंग करतो. आता पडलिंग केल्यानंतर आपण काय करतो? याच्यामध्ये सीड बेड प्रिपेअर करतात. काय तयार करतात? सीड बेड. आता फॉर एक्झाम्पल, हा एक बेड झालेला आहे, हा एक बेड झालेला आहे. असं एक सीड बेड या ठिकाणी तयार करतात. हे झाले सीड बेड. तयार झाले सीड बेड. आता मी एक इमॅजिन करते. आता बघा, हा एक बेड आहे. तुम्ही इतर समजून घ्या, हा एक बेड आहे. आता म्हणजे मी 6 ड्रॉ केले होते, हा एक बेड आहे. या बेडमध्ये काय करतात? सगळ्यात पहिल्यांदा सीड घेतात. ठीक आहे, सीड घेतात. आता जर डॅपॉक मेथड आपण म्हणतो आहे, तर डॅपॉक मेथडमध्ये 1.5 ते 3 kg मीटर क्यूब एवढं आपण याच्यामध्ये सीड रेट घेत असतो. 1.5 ते 3 kg. आता एवढा आपण सीड रेट घेतला, हा सीड रेट आपण काय करतो? फॉर एक्झाम्पल, एवढ्या सीड घेतल्या, या सीडला 24 आवर्ससाठी पाण्यामध्ये भिजू घालायचं. 24 आवर्ससाठी पाण्यामध्ये सोक करायचं. पाण्यामध्ये सोक केल्यानंतर हे जे 24 तासानंतर त्याला सीडला काढून घ्यायचं. सीडला काढून घेतल्यानंतर याला गनी बॅगमध्ये, म्हणजे पोत्यामध्ये धरून पॅक करायचं. ठीक आहे, पोत्यामध्ये पॅक करायचं आणि त्याला मधामधात वॉटरिंग करत जायचं. म्हणजे थोड्या थोड्या वेळांनी पाणी देत जायचं. असं करायचं. कशासाठी? सीडसाठी. हे सीडसाठी करायचं. दुसरीकडे काय करायचं? बघा, एक सॉईल, थोडंफार सॉईल प्लस FYM, म्हणजे शेणखत, FYM सॉईल, FYM आणि फर्टिलायझर,
याचं एक मिक्सचर बनवायचं, ठीक आहे? कशा कशाचं? सॉइल, FIM आणि फर्टिलायझरचं एक प्रकारे मिक्सचर बनवायचं, त्याला भिजवायचं एक प्रकारे, सॉइलला, FIMला आणि फर्टिलायझरला एक प्रकारे एक मिक्सचर तयार करून घ्यायचं मातीचं असं पूर्ण. नंतर काय करायचं, हा आपला बेड आहे ना, या बेडवर काय करतात, या बेडवर केळीचे पानं किंवा पॉलिथिन शीट टाकतात. लक्षात ठेवा, आता समजा मी केळीचे पानं टाकलेलं आहे, एक केळीचं पान आहे, दुसरं केळीचं पान आहे, केळीचं पान किंवा पॉलिथिन शीट टाकतात, ठीक आहे? नंतर हे काय करतात, केळीचं पान आणि पॉलिथिन शीट टाकल्यानंतर एक ना एक लोखंडाचा असा एक साचा किंवा लाकडाचा एक साचा असा बनतो, असा एक साचा बनवतात या प्रकारे, आणि हा याच्यावर टाकतात. हा एक लोखंडाचा साचा किंवा एक लाकडाचा वुडन स्ट्रे ज्याला आपण म्हणतो, असा या प्रकारे टाकतात याच्यावर. हे टाकल्यानंतर हे जे आपण मिक्सर बनवलेलं आहे हे याच्यामध्ये अप्लाईड करतात, हे याच्यामध्ये अप्लाईड करतात. कशामध्ये? या साच्यामध्ये, ठीक आहे? नंतर याला वॉटरिंग करतात. वॉटरिंग केल्यानंतर आपण जे सीड सोप केले होते याला 2 ते 3 दिवसानंतर यूज करायचं, याला कोंब चांगले आले असतील. नंतर हे सीड असतील, हे सीड या ठिकाणी काय करायचे, टाकायचे प्रत्येक याच्यामध्ये. सीड टाकले की नंतर त्याला पुन्हा सीड नंतर पुन्हा याच्यामध्ये पसरून टाकायचे या साच्यामध्ये. नंतर याला पुन्हा केळीच्या पानांनी कव्हर करतात फॉर द 4 to 5 days. पुन्हा केळीच्या पानांनी त्याला कव्हर करतात, आणि केळीच्या पानांनी कव्हर केल्यानंतर त्याला वरून वॉटरिंग करतात. कंटिन्यू थोड्या थोड्या वेळाने वॉटरिंग करतात. नंतर काय करतात, आफ्टर 4 to 5 days ज्या छोटे छोटे सिडलिंग रो होतात, छोटे छोटे कोंब बाहेर येतात हिरवे, पानं काढून टाकायचे, केळीचे पानं काढून टाकायचे, आणि नंतर असं कंटिन्यू ग्रो होऊ द्यायचं, त्या पानला रोपटे मोठे होऊ द्यायचे. हे रोपटे होऊ द्यायचे 10 ते 14 दिवसाचे, 10 ते 14 दिवसाचे, आणि 10 ते 14 दिवसानंतर हे रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग होतात. मग आता रेडी फॉर ट्रान्सप्लांट याचा फायदा काय, तर आता फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, आपले इथले रोपटे ग्रो झाले, ठीक आहे? आपण स्ट्रेमध्ये लावले ना, हे रोपटे ग्रो झाले. आता जेव्हा आपण हे उचलतो तेव्हा हे एक एक आपल्याला सिंगल उचलायची गरज पडत नाही, सिंगल आपण त्याला उचलत नाही. हा असाच्या असा आपण जेव्हा उचलतो ना, तेव्हा असाच्या असा स्ट्रेमधला हा पोर्शन कंटिन्यू पूर्ण असा एक सेटसारखा बाहेर येतो, एक एक रोपटं बाहेर येत नाही. जसं तुम्ही आपल्या लॉनमध्ये वगैरे बघितलं असेल, आजकाल ते लॉन येतात, ठीक आहे? त्याला टर्फ मेथड आपण म्हणतो, ठीक आहे? मॅट टाईप मेथड, त्या ठिकाणी पूर्ण असं लॉन एक प्रकारे ग्रो केलं जातं. त्याचप्रकारे हे एक प्रकारे मग पॅडी ट्रान्सप्लांटर थ्रू हे काढलं जातं, डायरेक्ट मेन फील्डला ट्रान्सफर केलं जातं. याला म्हणतात डॅपॉग किंवा मॅट टाईप ऑफ नर्सरी. कळलं का सगळ्यांना? सांगा बरं मला प्लीज, डॅपॉग किंवा मॅट टाईप ऑफ नर्सरीची मेथड कळली का? सांगा आन्सर मी यस ऑर नो. मॅट टाईप ऑफ नर्सरी कळली का, कशाप्रकारे तयार केली जाते किंवा कशाप्रकारे असते, त्याला आपण डॅपॉग मेथड पण म्हणतात. आपल्याला दुसरी मेथड पण आज कव्हर करायची आहे. सांगा तुम्हाला कळली का डॅपॉग मेथड काय काय केलं तर? ठीक आहे, या प्रकारे डॅपॉग मेथड किंवा मॅट टाईप ऑफ नर्सरी तयार केली जाते, ठीक आहे? सेकंड ही मेथड आपण पहिला सीड रेट वगैरे बघून घेऊ कुठल्या प्रमाणात तयार केला जातो. ही जी डॅपॉग मेथड आहे, फर्स्टली आपण बघितली फिलिपाईन्समधून इंट्रोड्यूस झालेली आहे. याच्यासाठी 10 ते 14 म्हणजे 10 to 14 days रिक्वायर्ड असतात रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग करायसाठी. 10 to 14 days म्हणजे आपण नर्सरीमध्ये आपण याला सगळ्यात पहिल्यांदा ग्रो करतो फॉर द 10 to 14 days, अँड आफ्टर 10 to 14 days इट इज ट्रान्सप्लांट इन टू द मेन फील्डमध्ये आपण त्याला ट्रान्सफर करतो. हा एक पॉईंट लक्षात ठेवाल. सेकंड पॉईंट एक लक्षात ठेवाल की 25 ते 30 किती 25 ते 30 meter square नर्सरी एरिया 25 ते 30 meter square नर्सरी एरिया इज सफिशियंट फॉर 1 hectare. हा एवढा जो एरिया आहे हा सफिशियंट असतो कशासाठी, 1 hectare साठी. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. जर विचारू शकते की डॅपॉग मेथडसाठी 1 hectare साठी किती एरिया घ्यायचा, तर 25 ते 30 meter square एवढा जो एरिया आहे, 25 ते 30 meter square एवढा एरिया फॉर द नर्सरीचा हा सफिशियंट राहतो 1 hectareच्या मेन फील्डसाठी. 1 hectareच्या मेन फील्डसाठी हा सफिशियंट राहतो. हा एक पॉईंट आहे. नंतर आता सीड रेट जर लक्षात ठेवायचा झाला तर 1.5 ते 3, ठीक आहे, 1.5 ते 3 kg per meter square किती
1 ते 3 kg मीटर स्क्वेअर हा एवढा लक्षात ठेवाल. एरिया नॉट अ के जी पर हेक्टर, हेक्टर नसतो हा, हा मीटर स्क्वेअर असतो कुठल्या याच्यामध्ये, डेपॉग मेथडमध्ये, ठीक आहे. आणि नंतर किती दिवसानंतर रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग होतो, 10 ते 14 दिवसानंतर. याच्यातले एवढे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे. पुन्हा एकदा आपण बघू कुठले कुठले पॉईंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा डेपॉग मेथड इंट्रोड्यूस कुठून झाली होती, फिलिपाईन्समधून. याला कुठली नर्सरी म्हणतात, मॅट टाईप ऑफ नर्सरी म्हणतात. मॅट टाईप ऑफ नर्सरी का म्हणतात, कारण की त्याच्यामध्ये सिंगल आपण रोपटे सो करत नाही, टोटली मॅट, म्हणजे उचलताना आपण जेव्हा उचलू तेव्हा एक प्रकारे टर्फ मेथडसारखी हे बाहेर निघेल, सिंगल सिंगल आपल्याला क्रॉप सो करायचं काम पडत नाही. नंतर याच्यामध्ये नर्सरीमध्ये पहिले आपण प्लांट ग्रो करतो नर्सरी एरियामध्ये, नर्सरी एरियामधून 10 ते 14 दिवसानंतर याला ट्रान्सफर करतो. नंतर याच्यामध्ये जो सीड रेट घेतो आपण नर्सरीसाठी, हा 1.5 ते 3 kg per meter square एवढा घेतो. नंतर 25 ते 30 meter square एवढा नर्सरी एरिया आपल्याला लागतो, कशासाठी, 1 hectare मेन फील्डसाठी. दिस इज ऑल अबाउट द डेपॉक मेथड. क्लिअर आहे, ठीक आहे. आता बघा सेकंड मेथड येते, जे सध्याच्या जर खूप जास्त क्वेश्चन या मेथडवर येत आहे, कारण की इम्पॉर्टंट मेथड आहे आणि वन ऑफ द फेमस मेथड सध्या झालेली आहे, ती म्हणजे श्री मेथड. सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन त्याला म्हणतात, शॉर्टमध्ये त्याला श्री मेथड म्हणतात, SHR SRI, श्री मेथड, सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन. श्री मेथड वॉज डेव्हलप्ड इन 1983 ॲट द मादागास्कर. मादागास्कर एक कंट्री आहे, त्या ठिकाणी ही मेथड डेव्हलप करण्यात आलेली होती. त्याचा लॉंग फॉर्म पण विचारू शकतात MCIRला. श्री मेथड मीन्स वॉट, सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन, त्याला आपण श्री मेथड म्हणतो, SRI. आणि ही मादागास्कर ही जी कंट्री आहे या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेली होती. कोणी डेव्हलप केली होती, बाय हेनरी लाउलानिया, हेनरी दी लाउलानिया या सायंटिस्टनी किंवा यांनी हे डेव्हलप केली होती. कुठली मेथड, श्री मेथड. इंट्रोड्यूस इन इंडिया इन 2000 फॉर द फर्स्ट टाईम इन तमिळनाडू. आणि इंडियामध्ये इंट्रोड्यूस केली होती तमिळनाडूमध्ये इन द इयर ऑफ 2000 फर्स्ट टाईम इंडियामध्ये इंट्रोड्यूस केलेली होती. नंतर द सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन इन्वॉल्व द कल्टिवेशन ऑफ अ राईस विथ अ मच ऑर्गॅनिक मॅन्युअर ॲज पॉसिबल. आणि याच्यामध्ये आपण काय करतो, मॅक्झिमम प्रमाणात ऑर्गॅनिक मॅन्युअर यूज करतो, म्हणजे शेणखत असेल किंवा FIM असेल, अशा प्रकारचं ऑर्गॅनिक मॅन्युअर ज्या मॅक्झिमम याच्यामध्ये आपण अप्लाईड करतो. नंतर स्टार्टिंग विथ द यंग सिडलिंग प्लांटेड सिंगली ॲट अ वाईडर स्पेसिंग इन द स्क्वेअर पॅटर्न विथ अ इंटरमिडिएट इरिगेशन दॅट कीप द सॉइल मॉइस्ट बट नॉट अबॅन्डन्ड अँड द फ्रिक्वेंट इंटरकल्टिवेशन विथ द विडर दॅट ॲक्टिवली एरेड्स द सॉइल. आता बघा याचा अर्थ काय आहे, जे सगळं काही लिहिलेलं आहे मी पहिले तुम्हाला पूर्ण वाचून दाखवते, नंतर याची प्रोसेस एक्सप्लेन करते की याच्यामध्ये एक्झॅक्टली काय करतात. नंतर इन स्ट्रीप पॅडी कल्टिवेशन लेस क्वांटिटी ऑफ अ सीड, म्हणजे 5 kg per hectare लक्षात ठेवलं तरी जाते की 5 kg सीड रेट एवढा रिक्वायर्ड असतो. इन दिस मेथड यंग सीडलिंग ऑफ अ 8 to 10 days ओल्ड ऑफ अ 2 leaf ट्रान्सप्लांटेड ॲट अ 25 by 25 meter square विथ अ 1 seedling per hills. हेन्स द फ्युअर प्लांट ऑफ अ युनिट एरिया, म्हणजे जर प्लांट पॉप्युलेशन आपण पकडली तर 1,60,000 प्लांट पॉप्युलेशन पर हेक्टर याच्यामध्ये निर्माण होते. नर्सरी एरिया लागतो 100 square meterचा ट्रान्सप्लांटेड फॉर द 1 hectare. आणि श्री मेथडचं मेन, ठीक आहे, सगळ्यात पहिले एवढं सगळं सांगायचं, मी तुम्हाला एक्झॅक्टली मेथड काही एक्सप्लेन करते. याच्यामध्ये जसं आपण डेपॉग मेथडमध्ये किती नर्सरी एरिया घेतला होता, 25 ते 30 meter squareचा. इथे लक्षात ठेवाल, ही एक नर्सरी आहे, नर्सरी एरिया आहे. हा नर्सरी एरिया तुम्हाला घ्यायचा आहे 100 square meterचा, ठीक आहे, 100 square centimeterचा नर्सरी एरिया घ्यायचा आहे. या नर्सरीमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे, सीडरेट घ्यायचं आहे 5 kg चा. 5 kg एवढा सीडरेट घ्यायचा आहे. इथे या नर्सरीमध्ये ग्रो करायचे आहेत आपल्याला प्लांट, ठीक आहे. ग्रो केल्यानंतर आफ्टर 8 to 10 days नंतर, 8 ते 10 दिवसानंतर याला मेन फील्डला ट्रान्सफर करायचं आहे. मेन फील्डमध्ये याला ट्रान्सफर करायचं आहे. आणि 100 square meter एरिया हा सफिशियंट असतो 1 hectare साठी. 1 hectare साठी हा सफिशियंट आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, 100 square meter एरियामध्ये जे आपण 1 hectare साठी ट्रान्सफर करतो, 25 by 25, म्हणजे प्लांट टू प्लांट आणि रो टू रो. फॉर एक्झाम्पल, हे प्लांट टू प्लांट आपण पकडलं, एक प्लांट आहे, दुसरं प्लांट आहे, तिसरं प्लांट आहे, प्लांट टू प्लांट आणि रो टू रो, हे झालं रो टू रो. म्हणजे प्लांट टू प्लांट आणि रो टू रो
हे डिस्टन्स घ्यावं लागतं 25 × 25 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जवळजवळ क्रॉप लावायचे नाही आहे, या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स मेंटेन करायचं. लक्षात ठेवायला हा पॉईंट, 25 × 25 एवढं स्पेसिंग आपल्याला या ठिकाणी मेंटेन करायचं आहे. कुठल्या मेथडमध्ये? श्री मेथडमध्ये. आणि पर हिल्स म्हणजे प्रत्येक हिल्सवर, प्रत्येक पॉईंटवर एक एकच सीडलिंग ग्रो करायचं आहे. म्हणजे एक एक रोपटं प्रत्येक याच्यावर लावायचं आहे. असं एक टोटल एरिया आपल्याला कव्हर करायचं आहे. आणि किती हेक्टरचा? 1 हेक्टरचा. आणि ज्याच्यामध्ये पूर्ण प्लांट पॉप्युलेशन आपली किती झाली पाहिजे? 1,60,000 एवढे प्लांट आले पाहिजे. किती एरियामध्ये? 1 हेक्टरच्या एरियामध्ये. अशी ही पूर्ण मेथड आहे, त्याला म्हणतो आपण श्री मेथड, सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन. नंतर द मेन बेनिफिट ऑफ अ श्री इज हाय इल्ड अँड लेस वॉटर रिक्वायरमेंट. याच्यामध्ये हायर इल्ड आणि लेस वॉटर रिक्वायरमेंट हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मेन बेनिफिट आहे श्री मेथडचं. याच्यामध्ये काय होतं? हायर इल्ड होतं. हायर इल्ड इन द सेन्स कमी पाण्यामध्ये जास्त इल्ड. कारण की राईस जर आपण क्रॉप म्हणतो तर राईस क्रॉपला तर मॅक्झिमम वॉटर लॉक सॉईल किंवा पडल सॉईल आपल्याला रिक्वायर्ड असतं. बट ही एक अशी मेथड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वॉटर रिक्वायरमेंट कमी पाहिजे आणि याच्यामध्ये हायर इल्ड जास्त येतं. श्री इज नॉट सुटेबल फॉर द सलाईन आणि अल्कलाईन सॉईल. सलाईन आणि अल्कलाईन सॉईलसाठी, म्हणजे ज्याची पीएच 8.5 किंवा 8.5 जास्त आहे, या ठिकाणी ही सॉईल, ही मेथड सुटेबल नाही आहे. लक्षात ठेवा, ही ॲसिडिक सॉईलमध्ये आपण प्रिफर करत असतो. नॉट सुटेबल फॉर द बेसिक सॉईल, म्हणजे ज्या सॉईलची पीएच 8.5 किंवा 8.5 जास्त असेल त्या सॉईलसाठी आपण ही मेथड अप्लाईड करू शकत नाही. इट्स सुटेबल फॉर ओनली ॲसिडिक सॉईल. तसं आपण राईस क्रॉप आपण कुठल्या सॉईलला प्रेफर करतो? ॲसिडिक सॉईलला प्रेफर करतो. दिस इज ऑल अबाउट द श्री मेथड. कळली का श्री मेथड? श्री मेथड कळली का तुम्हाला? श्री मेथड ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन. सोपी आहे ही मेथड समजायला. काय नाही, आपण 100 स्क्वेअर मीटरचा एरिया घेतला आहे, नर्सरीचा एरिया. याच्यामध्ये ज्या सीड घेतल्या होत्या, ज्या सीडेड आपण आता 5 केजी घेतला होता. नंतर याच्यामध्ये काय केलं, आफ्टर 8 to 10 days नंतर आपल्या ज्या सीडलिंग्स ग्रो झाल्या, ज्या रोपटे ग्रो झाले, त्याला मेन फील्डमध्ये ट्रान्सफर केलं. मेन फील्डमध्ये आपण काय केलं आहे, प्रत्येक हिल्सवर एक एकच रोपटं लावलं. मॅट टाईपमध्ये आपण पूर्ण मॅट टाईप म्हणजे टर्फ मेथडसारखी यूज केली होती. श्री मेथडमध्ये आपण 25 × 25 रो टू रो आणि प्लांट टू प्लांट एवढं डिस्टन्स मेंटेन केलं. 25 रो टू रो आणि प्लांट टू प्लांट 25 सेंटीमीटर असं आपण डिस्टन्स घेतलं. आणि प्रत्येक हिल्सवर एक एक प्लांट ग्रो केलं. प्रत्येक हिल्सवर आपण काय केलं, एक एक प्लांट ग्रो केलं. अशी एक मेथड याच्यामध्ये राहते. आणि याच्यामध्ये हे विचारू शकते, प्लांट पॉप्युलेशन किती असते? तर 1,60,000. आणि किती स्क्वेअर एरिया सफिशियंट आहे 1 हेक्टरसाठी? तर 100 स्क्वेअर मीटर एवढा एरिया सफिशियंट आहे 1 हेक्टरसाठी. फॉर विच मेथड? श्री मेथड. आणि श्री मेथड ही कुठून डेव्हलप झालेली आहे? श्री मेथड ही मादागास्कर या कंट्रीमधून डेव्हलप झालेली आहे. इंडियामध्ये कधी इंट्रोड्यूस झाली होती? इंडियामध्ये इन द इयर ऑफ 2000 इंट्रोड्यूस झाली. फर्स्ट टाईम कुठल्या स्टेटमध्ये? इज इन तमिळनाडू स्टेट. इज इन तमिळनाडू स्टेट. कळलं सगळ्यांना श्री मेथड? श्री मेथड कळली का? श्री मेथड क्लिअर आहे? आन्सर मी येस ऑर नो. आपण पुढे जाऊया. आपण पुढे आपल्याला काही पॉईंट्स आहेत त्याचे इम्पॉर्टंट आहे कव्हर करायचे. ओके, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघू, बुशनिंग मीन्स वॉट. बुशनिंग एक प्रॅक्टिस आहे जी आपण राईसमध्ये फॉलो करतो. इट इन्वॉल्व्स अ क्रॉस फ्लोईंग ऑफ अ यंग क्रॉप. आता बघा, याच्यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवाल. जेव्हा तुम्ही वर्ड पेपरमध्ये बुशिंग वाचाल, तर बुशिंगमध्ये काय करतात? क्रॉस फ्लोईंग करतात. आता व्हॉट इज मिनिंग ऑफ क्रॉस फ्लोईंग? तर अशा प्रकारे, म्हणजे सहसा फ्लोईंग मीन्स वॉट? नांगरणी, जे आपण आधी करतो डीप सॉईल, खालची सॉईल वर्क करायला किंवा डीप फ्लोईंग करायसाठी आपण बुशनिंगमध्ये काय करतात? तर क्रॉस फ्लोईंग करतात. एक्झॅक्टली क्रॉस फ्लोईंग म्हणजे काय? तर सहसा आपण बघतो की एका साईडने आपण फ्लोईंग करतो, अशा प्रकारे एका साईडने फ्लोईंग करतो. बट या ठिकाणी एका सॉईडने फ्लोईंग न करता याच्यामध्ये क्रॉस फ्लोईंग करतात, म्हणजे या साईडने सुद्धा फ्लोईंग केली जाते. याला म्हणतात बुशविंग. बस हा पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे या ठिक अशा प्रकारे पण नांगरणी केली जाते आणि त्याच याच्यावर अशा प्रकारे पण फ्लोईंग केलं जाते. याला म्हणतात बुशनिंग. ठीक आहे. इन्वॉल्व्स अ क्रॉस फ्लोईंग ऑफ अ यंग क्रॉप ऑफ अ 4 to 6 weeks आफ्टर द सोईंग विथ अ हाय कंट्री फ्लो इन द 5 to 10 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट,
हे विचारू शकता पेपरला की बुशनिंग किती सेंटीमीटर स्टँडिंग वॉटरमध्ये करतात, तर 5 ते 10 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर, व्हॉट इज मिनिंग ऑफ स्टँडिंग वॉटर, हे आपलं झालं सरफेस, सॉइल सरफेस, सॉइल सरफेसच्या वर 5 ते 10 सेंटीमीटर 5 to 10 सेंटीमीटर जेव्हा पाण्याची लेवल राहील, स्टँडिंग वॉटर राहील, आणि याच्यामध्ये आपल्याला क्रॉस फ्लोईंग करायचं राहतं, याच्यामध्ये आपल्याला क्रॉस फ्लो करायचं राहतं या याच्यामध्ये 5 ते 10 सेंटीमीटरच्या स्टँडिंग वॉटरमध्ये, त्याला आपण बुशनिंग म्हणतात. ठीक आहे. वन्स ऑर द ट्वाईस पर्पज बिहाइंड दिस टू कंट्रोल द वीड, वीड कंट्रोल करायसाठी ऑप्टिमाइज अ क्रॉप स्टँड विथ प्रोव्हाइडेड सॉइल एरेशन, म्हणजे क्रॉप प्रॉपरली स्टँड व्हायसाठी, एरेशन व्हायसाठी, सॉइल एरेशन आणि वीडला कंट्रोल करायसाठी. फक्त एक पॉईंट लक्षात ठेवाल, काय तर बुशनिंग म्हणजे क्रॉस फ्लोईंग, बस बाकी काही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. बुशनिंग म्हणजे ते क्रॉस फ्लोईंग, हा एक पॉईंट एकदम फिक्स ठेवा. आणि दुसरं, किती सेंटीमीटर स्टँडिंग वॉटरमध्ये करतात, तर 5 ते 10 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटरमध्ये काय केलं जातं, बुशनिंग केलं जातं. नेक्स्ट होतं पडलिंग. जसं आपण ऑलरेडी सांगितलं होतं पडलिंग म्हणजे काय होते, इट इज द प्रोसेस ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ अ सॉइल ॲग्रिगेट्स, म्हणजे इनक्लेज सॉइलचे जर काही क्लम्प जमा झाले असतील, काही एक प्रकारे जर सॉइल कॉम्पॅक्ट झालेली असेल, तर त्याला चर्निंग करायसाठी स्पेशली पडलिंग केलं जातं. इट इज अ प्रोसेस ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ अ सॉइल ॲग्रिगेट्स बाय द मेकॅनिकल फोर्स इन द सॉइल विथ द एक्सेसिव्ह मॉइश्चर कंटेंट. इनकेस एखाद्या वेळेस आता एक्सेसिव्ह मॉइश्चर म्हणजे किती, तर एक पॉईंट लक्षात ठेवाल, जी पडलिंग आहे ना, पडलिंग हे 10 ते 15 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटरमध्ये केलं जातं. बुशनिंग किती, 5 ते 10, आणि पडलिंग किती, 10 ते 15 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटरला पडलिंग केलं जातं. आता एक्झॅक्टली पडलिंग म्हणजे काय, तुम्ही ऑलरेडी सांगितलं होतं, एक प्रकार एक असं गोल एक हे राहतं, इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा अवजार म्हणा, आणि याला बाहेर असं हे राहतं, आणि हे सॉइलमध्ये फ्लोईंग केलं जातं, म्हणजे पडलिंग केलं जातं, जेणेकरून आतमधली जे सॉइल आहे याच्यामध्ये जे काही ॲग्रिगेट्स जमा झालेले असतील, ॲग्रिगेट्स म्हणजे काय आपण म्हणतो ना, कॉम्पॅक्ट झाली असेल सॉइल, तिथे एरेशन प्रॉपरली होत नसेल, तर या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलं जातं, सॉइल ॲग्रिगेट्सचं डिस्ट्रक्शन केलं जातं, त्याचं चर्निंग केलं जातं, जेणेकरून आतमधली जे कॉम्पॅक्ट सॉइल आहे हे कसे होऊन जाईल, एक फ्री होऊन जाईल, आणि त्या ठिकाणी एक एरेशन मेंटेन राहील क्रॉपसाठी, त्याला आपण म्हणतो पडलिंग. तर पडलिंगवर हा क्वेश्चन मॅक्झिमम टाईम विचारलेला आहे की पडलिंग किती सेंटीमीटर स्टँडिंग वॉटरला केलं जातं, तर हा पॉईंट एकदम आज बायाड लक्षात ठेवा, किती, 10 ते 15 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटरला पडलिंग केलं जातं. कितीला, 10 ते 15 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटरमध्ये पडलिंग केलं जातं. ठीक आहे. आता बघा पडलिंगचे ऑब्जेक्टिव स्पेशली कुठले आहेत, टू रिड्यूस द पर्कोलेशन लॉसेस ऑफ द वॉटर, सगळ्यात मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. पर्कोलेशन म्हणजे काय, पर्कोलेशन म्हणजे जे पाणी असतं ते होल्ड न करता, म्हणजे जस्ट वेट हा, ही झालं आहे सॉइल सरफेस, इथे पाणी आहे, इथे आपलं क्रॉप आणि वॉटर आहे, तर पाणी या ठिकाणी न थांबता एकदम खाली डीप पर्कोलेशन होऊन जाणं, खाली चाललं जाणं, एकदम ग्राउंडला चाललं जाणं, ज्या ठिकाणी मुळा पण पोहोचू शकत नाही, काहीच पोहोचू शकत नाही, एकदम ग्राउंडला चाललं जाणं, त्याला म्हणतात पर्कोलेशन. तर हे रिड्यूस करायसाठी, म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, त्या ठिकाणी वॉटर होल्ड करायसाठी त्या क्रॉपसाठी कुठली प्रॅक्टिसेस केली जाते, पडलिंग. इनकेस पेपरमध्ये कधी विचारलं तुम्हाला, ठीक आहे. हां प्रणय, चिखलनी करणे म्हणजेच पडलिंग हे पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पडलिंग करणे तेच. इनकेस जर कॉम्पॅक्ट सॉइल झालेली असेल, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, कॉम्पॅक्ट सॉइलला फ्री करायसाठी, एरेशन मेंटेन करायसाठी आपण पडलिंग करतो. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ज ऑफ पडलिंग, टू रिड्यूस द पर्कोलेशन लॉसेस ऑफ वॉटर, हा पॉईंट एकदम चांगल्याने लक्षात ठेवा की पडलिंग कशासाठी केलं जातं, तर रिड्यूस द पर्कोलेशन, आणि पर्कोलेशन म्हणजे काय, तर इथे जे पाणी सॅच्युरेट झालेलं आहे हे पूर्ण खाली एकदम ग्राउंड वॉटरपर्यंत किंवा ग्राउंडपर्यंत नको जायला, याच्यासाठी. टू रिड्यूस द वीड इन्फेस्टेशन, जर इनकेस काही वीड निघालेलं असेल आपल्या मेन क्रॉपमध्ये, तर त्याला इन्फेस्टेशन कंट्रोल करण्यासाठी. अँड टू इन्क्रीज द न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी, जे काही आपण न्यूट्रिएंट याच्यामध्ये अप्लाइड करतो, तर ते प्लांटला अवेलेबल व्हायसाठी, ते प्लांटला अवेलेबल व्हायसाठी आपण पडलिंग केलं जातं. हे 3 मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत, बट सगळ्यात मेन ऑब्जेक्टिव्ह याचा आहे पर्कोलेशन लॉसेस कमी करण्यासाठी. हा एक पॉईंट आज क्लिअर करून घ्या, पडलिंगचं काय मेन एम आहे, तर पर्कोलेशन लॉसेस कमी करण्यासाठी आपण स्पेशली काय यूज करतो, पडलिंग यूज करतो. ठीक आहे. आता एक सगळ्यांना त्याच्या आधी आपण हे बघू, हे टोटल राईसचं काय म्हणू शकतो आपण त्याला, एक डेव्हलपमेंटच्या स्टेजेस आहे या 3. सगळ्यात पहिले ते व्हेजिटेटिव्ह स्टेज किंवा व्हेजिटेटिव्ह पिरियड, सेकंड आहे तो रिप्रोडक्टिव्ह पिरियड, तिसरं राहतं रायपनिंग पिरियड. जसं आपल्या ग्रोथ स्टेजेस राहतात ना, जसं आपण म्हणतो मॅच्युअर्ड स्टेज, नंतर आफ्टर दॅट आपण म्हणतो नंतर 16 नंतर, या प्रकारे. तर हे आपल्या क्रॉपची आहे,
सगळ्यात पहिले येतं व्हेजिटेटिव्ह स्टेज, नंतर येतं रिप्रोडक्टिव्ह स्टेज, नंतर येतं राईपनिंग स्टेज. असं पूर्ण एक राईसचं एक काय दिलेलं आहे, एक लाईफ स्पॅन म्हणा किंवा एक लाईफ सायकल आपण एक प्रकारे म्हणू शकतो. आता बघा, व्हेजिटेटिव्ह पिरियड पहिले किती दिवसांचा राहतो, तर हा 60 ते 100 डेजचा राहतो, 60 to 100 डेजचा राहतो. सगळ्यात पहिल्यांदा, आय थिंक तुम्हाला इमेजमध्ये दिसत नसेल, थोडं ॲडजस्ट कराल, सगळ्यात पहिल्यांदा येतो ट्रान्सप्लांट, म्हणजे आपण ट्रान्सप्लांटिंग केलं. कुठल्या फील्डला ट्रान्सप्लांटिंग केलं? मेन फील्डला ट्रान्सप्लांटिंग. नंतर सेकंड येतं टिलरिंग. टिलरिंग म्हणजे काय, तर जमिनीपासून जे काही स्टेम छोटे छोटे एक बाहेर निघतात त्याला टिलर्स म्हणतात, लक्षात ठेवायचं. जमिनीपासून, बरं, जमिनीपासून जे काही रोपटे एक प्रकारे बाहेर निघतात त्याला टिलरिंग म्हणतात, त्याला टिलर्स म्हणतात. नंतर येतं स्टेम इलॉंगेशन. टिलर्स डेव्हलप झाल्यानंतर जे आपलं मेन स्टेम आहे इलॉंगेट व्हायला चालू होतं. बेटा मी चेंज करते, ठीक आहे. टिलर्स फॉर्म झाल्यानंतर, टिलर्स हे जमिनीपासून फॉर्म होतात, बरं, टिलर्स फॉर्म झाल्यानंतर एक स्टेमचं इलॉंगेशन होणं चालू करतं, म्हणजे स्टेमची डेव्हलपमेंट होणं चालू होते, त्याला म्हणायचं स्टेम इलॉंगेशन. अशा तीन मेथड या व्हेजिटेटिव्ह पिरियडमध्ये येतात, आणि व्हेजिटेटिव्ह पिरियड हा 60 to 100 डेजचा असतो. चालेल, किती दिवसचा? 60 to 100, म्हणजे 60 ते 100 दिवसांपर्यंत ही व्हेजिटेटिव्ह स्टेज चालते. मग पुन्हा एकदा लक्ष द्या, व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये कुठले कुठले टाईप येतात? एक राहतो ट्रान्सप्लांटिंग, जे आपण नर्सरीमधनं मेन फील्डला ट्रान्सफर करतो. सेकंड राहतं टिलरिंग. टिलरिंग म्हणजे काय, तर जमिनीपासून आपण जे काही टिलर्स ग्रो होतात त्याला आपण टिलरिंग म्हणतो. आणि लास्टमध्ये येतं स्टेम इलॉंगेशन. स्टेम इलॉंगेशन म्हणजे काय, तर स्टेमची हाईट वाढतं आणि प्लांटची ग्रोथ होत जातं, त्याला आपण म्हणतो स्टेम इलॉंगेशन. सेकंड येतं रिप्रोडक्टिव्ह पिरियड. रिप्रोडक्टिव्ह पिरियड हा 35 दिवसांचा राहतो, इज अ 35 डेज रिप्रोडक्टिव्ह पिरियड. याच्यामध्ये पहिलं होतं पॅनिकल इनिशिएशन, नंतर येतं बुटिंग स्टेज, आणि नंतर येतं फ्लावरिंग स्टेज. आता लक्षात ठेवा, पॅनिकल म्हणजे काय, तर एक प्रकारे जो आपण म्हणतो ना धान, ते राईसचा आपण जो हेड पोर्शन राहतो, इन्फ्लोरन्सवाला पोर्शन राहतो, हे ग्रो होणं चालू होणे याला पॅनिकल इनिशिएशन म्हणतात. लक्षात ठेवा, पॅनिकल इनिशिएशन. नंतर बुटिंग. तर बुटिंग, आता मी राईसच्या बद्दलची इमेज तर माझ्याकडे नाही आहे एक्झॅक्टली बुटिंग म्हणजे काय, तर तुम्हाला वीटबद्दलचे शो करते, जस्ट वन सेकंड. बुटिंग स्टेज म्हणजे एक्झॅक्टली काय होते, तर ही जी वरचं जे पोर्शन आहे, जो फ्लावरिंग पोर्शन आहे, जो डेव्हलप होतोय फ्लावरिंग पोर्शन, हा काय होतो, एका लीफमध्ये कवर्ड होऊन जातो. म्हणजे एक अशी पान राहतं, त्याला फ्लॅग लीफ म्हणतात. आणि या पानामध्ये हा जो उंबीवाला पोर्शन आहे, हा जो धानवाला पोर्शन आहे, हा एक प्रकारे कव्हर, वरचा पोर्शन जो राहतो इन्फ्लुरन्सवाला, हा कव्हर्ड राहतो, त्याला म्हणतात बुटिंग स्टेज. आणि नंतर येतं फ्लावरिंग स्टेज. फ्लावरिंग स्टेज म्हणजे काय, तर हा या पानातून बाहेर निघतो आणि याला फ्लावरिंग यायला स्टार्ट होतं, याला फ्लावरिंग यायला स्टार्ट होतं, त्याला म्हणायचं फ्लावरिंग स्टेज. अशा तीन स्टेजेस कुठल्या कुठल्या, पॅनिकल इनिशिएशन, बुटिंग स्टेज आणि फ्लावरिंग स्टेज. या तिन्हीच्या तीन कुठल्या याच्या म्हणजे येतात रिप्रोडक्टिव्हमध्ये, आणि या किती दिवसांचे असतात, इज ऑफ 35 डेज. नंतर राहतं रायपनिंग पिरियड, हा पण 30 डेजचा राहतो. रायपनिंग पिरियड, रायपनिंग पिरियडमध्ये सगळ्यात पहिले तर मिल्क स्टेज. आता बघा, इथे फ्लावरिंग केल्यानंतर काय होईल, फ्लावरिंग नंतर सेल्फ पॉलिनेशन होईल, जसं आपण ऑलरेडी बघितलं होतं राईस हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. सेल्फ पॉलिनेशन झाल्यानंतर ग्रेन पकडेल. ग्रेन झाल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा ग्रेन भरायसाठी एक मिल्क स्टेज राहतं. म्हणजे जर तुम्ही या स्टेजला जर तो दाना त्या सीडला जर प्रेस केलं, त्याच्यातून एक मिल्की व्हाईटिश कलरचं एक बाहेर निघतं. का? कारण की ते एकदम कोळे राहतात, त्याचा मॅच्युअर्डपणा त्याला यायचा राहतो, आणि त्या स्टेजला म्हणतात मिल्क स्टेज. त्या ग्रेनमध्ये एक प्रकारे मिल्कचं स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणायचं मिल्क स्टेज. मिल्क स्टेज तयार झाल्यानंतर त्याला दाणे भरणे किंवा दाणा भरणं असं मराठीमध्ये म्हणतात. नंतर मिल्क स्टेज नंतर येतं डफ स्टेज. तर ॲक्च्युली डफ स्टेजमध्ये काय होतं, जेव्हा हा जो मिल्क स्टेज आहे त्याच्यामध्ये दाण्यामध्ये जो मिल्की राहतो हा टफ होणं स्टार्ट होतो, मॅच्युअर्ड होणं स्टार्ट होतो, त्याला म्हणायचं डफ स्टेज. अँड लास्टमध्ये एकदम येतं ती म्हणजे कुठली, मॅच्युअर स्टेज, म्हणजे आपला क्रॉप रेडी फॉर द ट्रान्सप्लांटिंग झालेलं राहतं. याच्यामध्ये बघा, येलोविंग ऑफ द लीव्ह झालेल्या राहतात, टोटली इन्फ्लोरन्स मॅच्युअर झालेला राहतो, ग्रेन ड्राय झालेले राहतात, टफ झालेले राहतात, याला म्हणतात मॅच्युअर स्टेज. म्हणून हे सगळेच्या सगळे कशामध्ये येतात, रायपनिंग पिरियडमध्ये. मग रायपनिंग पिरियडमध्ये कोणकोण येतं, तर पहिले येते मिल्क स्टेज, आफ्टर डफ स्टेज, अँड लास्ट वन इज द मॅच्युअर स्टेज. अँड इज ऑफ हाऊ मेनी डेज, इज ऑफ 60 डेज. अशी टोटल एक प्रकारे इतक्या ग्रोथ स्टेजेस या कशामध्ये असतात, राईस स्टेजमध्ये.
आता तुम्ही एक कन्सेप्ट कदाचित कधीतरी वाचला असाल BSC ला, आपल्या BSC ॲग्रीमध्ये असताना, तो म्हणजे क्रिटिकल स्टेज फॉर वॉटर. क्रिटिकल, त्याला आपण क्रिटिकल स्टेज म्हणतो. क्रिटिकल स्टेज, आता क्रिटिकल स्टेज म्हणजे काय? आता आपल्याकडे एवढ्या स्टेजेस आहेत, तर एवढ्या स्टेजेसपैकी तुमच्या जर बुटिंग स्टेजला, या बुटिंग स्टेजला जर पाणी कमी झालं, पाणी अवेलेबल नसलं, तर पूर्ण इल्ड खराब होईल, सॉरी पूर्ण क्रॉप खराब होईल, आपलं इल्डचा लॉस होईल, त्याला म्हणतात क्रिटिकल स्टेज. लक्षात येत आहे का त्याला काय म्हणायचं? क्रिटिकल स्टेज. क्रिटिकल स्टेज फॉर वॉटर. बुटिंग स्टेज इज द मोस्ट क्रिटिकल स्टेज फॉर द वॉटर इन द राईस. म्हणजेच काय? तर इनकेस या स्टेजला, म्हणजे कुठल्या स्टेजला? जेव्हा इन्फ्लोरन्स तयार होत राहतो, इन्फ्लोरन्स तयार होत राहतो, या स्टेजला इनकेस जमिनीमध्ये पाण्याची वॉटर लेवल जर कमी झाली, तर त्यावेळेस पूर्णच्या पूर्ण क्रॉप खराब होतो. आणि प्रत्येक क्रॉपची एक बुटिंग, सॉरी प्रत्येक क्रॉपची एक अशी स्टेज राहते, त्या स्टेजला इनकेस पाणी कमी झालं, तर पूर्ण इल्ड, म्हणजे पूर्ण क्रॉप आपला खराब होतो, पूर्ण इल्डचा लॉस होतो. आणि तसंच राईसमध्ये एक स्टेज आहे, त्याला म्हणतो आपण बुटिंग स्टेज. या बुटिंग स्टेजमध्ये इनकेस जर पाण्याची लेवल कमी झाली, तर त्यावेळेस पूर्ण इल्ड हे आपला काय होतं, इल्डचा लॉस होतो मॅक्झिमम, त्याला म्हणायचं क्रिटिकल स्टेज. लक्षात येईल का? आणि ते कुठली आहे ते विचारतात पेपरमध्ये, की राईसची क्रिटिकल स्टेज कुठली, वीटची क्रिटिकल स्टेज कुठली. तर राईसची क्रिटिकल स्टेज असते बुटिंग. हा पॉईंट आज क्लिअर ठेवा. राईसची क्रिटिकल स्टेज कुठली आहे? बुटिंग. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? कळलं का? हा क्रिटिकल ग्रोथ स्टेज पण म्हणतात. क्रिटिकल ग्रोथ स्टेज का क्रिटिकल स्टेज फॉर द वॉटर. समजलं का इथपर्यंत? चला आपण हा लास्ट पॉईंट आज बघू, प्रोसेसिंग ऑफ राईसचा. राईसमध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेसिंग केल्या जातात? आता आपण लास्ट पॉइंट बघू, प्रोसेसिंग ऑफ राईस. स्टूडेंट, प्रोसेसिंग ऑफ राईस, राईसमध्ये आफ्टर हार्वेस्टिंग तीन प्रोसेस केल्या जातात. एक राहतं मिलिंग, दुसरं राहतं पॉलिशिंग ऑफ राईस, आणि तिसरं राहतं पॅराबॉइलिंग. ठीक आहे, पहिलं राहतं मिलिंग, आफ्टर दॅट पॉलिशिंग ऑफ राईस, आणि तिसरं राहतं पॅराबॉइलिंग. हे कधी केलं जातं? आफ्टर द हार्वेस्ट ऑफ द क्रॉप. म्हणजे क्रॉपला आपण हार्वेस्ट केलेला आहे, ग्रेन आपल्याकडे आलेले आहेत, आता त्यावेळेस आपण जेव्हा सेल करायच्या आधी किंवा मार्केटमध्ये सेल करायच्या आधी, या तीन प्रोसेस बरेच ठिकाणी फॉलो केल्या जातात. ते पहिले असते मिलिंग, नंतर राहते पॉलिशिंग ऑफ राईस, आणि तिसरं राहते पॅराबॉइलिंग. तुम्ही कधी वाचलं पण असाल कधीतरी मिलिंग. तर एक मिलिंगमध्ये लक्षात ठेवा, ही एक प्रोसेस आहे, ही पण एक शायनिंग किंवा पॉलिशिंग करण्याचीच प्रोसेस आहे, त्याला आपण म्हणतो मिलिंग करणे. तर लक्षात ठेवा काय होते मिलिंगमध्ये, तर ॲल्युरॉन लेअर अँड द एम्ब्रियो आर द रिमूव्ह ड्युरिंग द पॉलिशिंग ऑफ अ राईस ग्रेन. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपला जेव्हा ग्रेन राहतो, ग्रेन जेव्हा स्टोअर्ड राहतो, तो ग्रेनच्या आतमध्ये एक एम्ब्रियो राहतो, जो पूर्ण सीडला नरिश करत राहतो. ठीक आहे, पूर्ण सीडला काय करत राहतो? नरिश करत राहतो. तर ॲल्युरॉन लेअर, आणि प्रत्येक ग्रेनवर एक प्रकारे लेअर राहते, छोटीशी एक लेअर राहते, तर या ॲल्युरॉन लेअरला आणि एम्ब्रियोला रिमूव्ह करणे ड्युरिंग द पॉलिशिंग ऑफ द राईस ग्रेन, त्याला म्हणतात मिलिंग. लक्षात राहील का काय होते? ॲल्युरॉन लेअर आणि एम्ब्रियो, हा जो सीडमध्ये एम्ब्रियो प्रेझेंट राहतो, याला रिमूव्ह करणे ड्युरिंग कधी? पॉलिशिंग ऑफ द राईस. राईसला पॉलिशिंग करताना त्याला म्हणतात मिलिंग करणे. ऑल द ग्रेन कन्स्टिट्यूंट एक्सेप्ट द कार्बोहायड्रेट आर द रिड्यूस बाय द प्रोसेस ऑफ पॉलिशिंग. काय म्हणत आहे? ऑल ग्रेन कन्स्टिट्यूंट, सगळे जे ग्रेनमध्ये कन्स्टिट्यूंट असतात, जे काही प्रेझेंट असतं, प्रोटीन असेल किंवा त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतील, हे सगळ्याच्या सगळं काय होतात? कमी होतात, एक्सेप्ट द कार्बोहायड्रेट. पण कार्बोहायड्रेट कमी होत नाही, बाकीचे जो काही कंटेंट असेल, जे काही कन्स्टिट्यूंट असेल राईसमधलं, ते कमी होतं, बट कार्बोहायड्रेट याच्यामध्ये कमी होत नाही. कार्बोहायड्रेट आर रिड्यूस बाय द प्रोसेस ऑफ एक्सेप्ट द कार्बोहायड्रेट. नंतर दिस बेटा, ऑल द ग्रेन कन्स्टिट्यूंट एक्सेप्ट द कार्बोहायड्रेट आर रिड्यूस बाय द प्रोसेस ऑफ द पॉलिशिंग. म्हणजे कार्बोहायड्रेट रिड्यूस होत नाही, बट बाकीचे जे काही कन्स्टिट्यूंट आहे, सगळे काय होतात? पॉलिशिंगमुळे रिड्यूस होतात. देअर आर द लॉस ऑफ अ व्हिटॅमिन बी. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, पेपरमध्ये विचारू शकतात, मिलिंगमुळे कुठल्या व्हिटॅमिनचा लॉस होतो? तर व्हिटॅमिन बीचा लॉस होतो, पर्टिक्युलरली थायमिन. आणि डिफिशियन्सी ऑफ विच डिसीज कॉजेस द बेरी बेरी. ॲक्च्युली चुकून झालेलं आहे, तर बेरी बेरी डिसीज तुम्ही ऐकलं असेल, बेरी बेरी, बेरी बेरी.
बेरी बेरी हा एक जो डिसीज आहे हा जर कंटिन्युअसली आपण पॉलिश राईस खाल्ला आणि व्हिटॅमिन बीची जर डिफिशियन्सी झाली, व्हिटॅमिन बी म्हणजे कुठला थायमिन, याची जर डिफिशियन्सी झाली तर बेरी बेरी डिसीज हा कॉज होतो. दिस इज ऑल अबाउट द मिलिंग. पुन्हा एकदा बघू आपण मिलिंग म्हणजे काय होते. एक ॲल्युरॉन लेअर म्हणजे एक सीडच्या एक लेअर राहते त्याला आपण ॲल्युरॉन म्हणतो आणि सीडमध्ये एक एम्ब्रियो प्रेझेंट राहतो. तर या वरच्या लेअरला आणि एम्ब्रियोला रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, आणि त्याला काढणे याला म्हणतात मिलिंग, आणि त्याला आपण पॉलिशिंग ऑफ राईस ग्रेन पण म्हणतो. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, जे काही व्हिटॅमिन्स असतील, जे काही प्रोटीन्स असतील, जे काही कन्स्टिट्युएंट आहेत राईसमधले त्या ग्रेनमध्ये सगळ्या सगळ्या रिमूव्ह होऊन जातात, रिड्यूस म्हणजे कमी होऊन जातात, टोटली रिमूव्ह नाही होऊन कमी होऊन जातात. आणि पण एक्सेप्ट कोण, कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटवर काही इफेक्ट होत नाही, कार्बोहायड्रेट याच्यामधला लॉस होत नाही. आणि बट एका व्हिटॅमिनचा याच्यामध्ये सगळ्यात जास्त लॉस होतो, तो म्हणजे कुठला व्हिटॅमिन बी. पेपरमध्ये विचारू शकतात मिलिंगमुळे कुठल्या व्हिटॅमिनचा लॉस होतो, तर व्हिटॅमिन बीचा. आणि असा व्हिटॅमिन बी कमी असलेला राईस जर आपण कंटिन्युअसली खाल्ला, कंटिन्युअसली ईट केला, तर बेरी बेरी हा डिसीज कॉज होतो. कुठला डिसीज होतो, बेरी बेरी, लक्षात राहील. नेक्स्ट आता पॉलिशिंग ऑफ राईस. रिमूवल ऑफ द व्हेरी फाईन ब्रान, क्लिनिंग टू द मिल्ड राईस, स्मूदिंग ऑफ अ सर्फेस, त्याला म्हणतात पॉलिशिंग करणे. पॉलिशिंग करणे म्हणजे काय, वरच्याला पॉलिश करणे. रिमूवल ऑफ व्हेरी फाईन ब्रान म्हणजे ऑफ अ क्लिनिंग, म्हणजे तोच वरचा जो लेअर आहे, वरचे जे छोटं ब्रान आहे त्याला क्लिनिंग करायचं टू द मिल्ड राईस, कधी मिलिंग केल्यानंतर, आणि त्याच्या सर्फेसला स्मूदनिंग करायचं. त्याच्या सर्फेसला काय करायचं, स्मूदनिंग करायचं, त्याला म्हणतात पॉलिशिंग करणे. लक्षात राहील का, रिमूवल ऑफ अ व्हेरी फाईन ब्रान, क्लिनिंग टू द मिल्ड राईस अँड द स्मूदनिंग ऑफ द सर्फेस, म्हणजे सर्फेसला स्मूदनिंग करायचं, त्याला आपण काय म्हणायचं, पॉलिशिंग करणे ऑफ किंवा पॉलिशिंग ऑफ अ राईस. लास्ट येतं पॅराबॉइलिंग. नंतर काय येतं, पॅराबॉइलिंग. इट इज द हायड्रोथर्मल प्रोसेस. सरळ सरळ याच्यामध्ये काय करतात, तर जो आपला राई ग्रेन राहतो, म्हणजे जो आपला राईसचा ग्रेन राहतो, याला आपण काय करतो, काही वेळासाठी गरम पाण्यातून बॉईल करून घेतात, बस याला म्हणतात हायड्रोथर्मल प्रोसेस, यालाच आपण पॅराबॉइलिंग म्हणतो. इट इज अ हायड्रोथर्मल प्रोसेस इन विच क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ अ स्टार्च इज अ चेंज इन टू द ॲमॉर्फस फॉर्म ऑन अका ऑन इरिव्हर्सिबल स्वेलिंग अँड द फ्युजन ऑफ अ स्टार्च. म्हणजे सरळ सरळ एकच पॉईंट लक्षात ठेवा, पॅराबॉइलिंग म्हणजे काय, तर इनकेस याच्यामध्ये काय करतात, गरम पाणी जे राहतं, हायड्रोथर्मल प्रोसेस आहे, म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडा वेळ हा राईस थोडासा बॉईल करून घेतात, पॅराबॉइलिंग, थोड्या वेळासाठी हा बॉईल करून घेतात आणि त्याच प्रोसेसला पॅराबॉइलिंग म्हणतात. लक्षात राहील का, त्या प्रोसेसला आपण पॅराबॉइलिंग किंवा त्याला हायड्रोथर्मल प्रोसेस म्हणतात. हायड्रो मिनिंग्स वॉटर, ठीक आहे, हायड्रोथर्मल प्रोसेस म्हणतात, म्हणजे गरम पाण्यावरून एका मिनटात थोड्या वेळासाठी हा राईस बॉईल करून घेतात. हा कशासाठी करतात, स्वेलिंग आणि फ्युजन ऑफ अ स्टार्च, म्हणजे स्टार्चचं कंटेंट फ्युजन व्हायसाठी किंवा स्वेलिंग व्हायसाठी, मोठा ग्रेन व्हायसाठी सहसा पॅराबॉइलिंग केलं जातं. लक्षात राहील इथपर्यंत, या तिन्ही प्रोसेस राईसमध्ये काय केल्या जातात, फॉलो केल्या जातात. आता तुम्हाला एकदा लास्ट पॉईंट फक्त तुम्हाला शिकवायचा राहिलेला आहे, तो जनरल. आता आपण दोन स्पेसिफिक मेथडबद्दल सगळे पॉईंट डिस्कस केले होते, आता आपलं जनरल एक मेथड जी आहे जी आपण जनरली फॉलो करतो त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. कल्टिवेशन हे जनरल कल्टिवेशन आहे, तर एक लक्षात ठेवाल, ड्राय कल्टिवेशन किंवा डायरेक्ट सीडलिंग पण कधी कधी करतात. डायरेक्ट सीडलिंग म्हणजे काय, तर नर्सरीमध्ये ग्रो न करता डायरेक्ट मेन फील्डमध्ये क्रॉप ग्रो करायचं, ठीक आहे, त्याच्यामध्ये नर्सरी तयार करायची नाही, डायरेक्ट मेन फील्डमध्ये क्रॉप ग्रो करायचं. डायरेक्ट सीडलिंग इज अ कंपोनंट ऑफ अ कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर सिस्टीम फॉलोड इन द अपलँड. आता बघा, दोन कन्सेप्ट असतात, एक राहतं अपलँड, बस लास्ट कन्सेप्ट आहे आता आपण बघून घेऊ, आणि दुसरी राहतं लो लँड. अपलँड आणि लो लँड. आता अपलँड म्हणजे काय, ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणी आपण जेव्हा राईस कल्टिवेशन करतो, किंवा ती ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात मॉइश्चरची अवेबिलिटी नाही आहे, म्हणजे मॉइश्चर नाही आहे, त्या ठिकाणी आपण जर राईस क्रॉप घेत असू किंवा कुठलाही क्रॉप घेत असू त्याला आपण अपलँड कंडिशन म्हणतो. आणि दुसरी जाते लो लँड किंवा वेटलँड. लो लँड किंवा वेटलँड, आणि ज्या ठिकाणी वॉटर लॉक सॉईल आहे, सॅच्युरेटेड पाण्याने सॅच्युरेटेड वॉटर सॅच्युरेटेड झालेली सॉईल आहे, त्या कंडिशनला आपण वॉटर लॉग किंवा लो लँड आणि वेटलँड म्हणतात. त्या म्हणतात लो लँड कंडिशन आणि वेटलँड कंडिशन, आणि पाणी नसेल त्याला अपलँड कंडिशन. तर सहसा डायरेक्ट सीडलिंग हे जी मेथड आहे, डायरेक्ट सीडलिंग म्हणजे नर्सरी ग्रो न करता डायरेक्ट मेन फील्डमध्ये आपण क्रॉप ग्रो करतो, ही सहसा अपलँडमध्ये फॉलो करतात, ठीक आहे. आता त्याच्यावेळेस आपण सीडरेट जेव्हा यूज करतो तर तो करतात 60 ते 100 kg पर हेक्टर फॉर द ब्रॉडकास्टिंग. सगळ्यांना मिळतं ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये काय करतो आपण, तर कुठली रो टू रो डिस्टन्स किंवा प्लांट टू प्लांट किंवा रो वगैरे काही मेंटेन न करता डायरेक्ट आपला ज्या सीड आहे या थ्रो करून देतो पूर्ण फील्डमध्ये, त्याला आपण ब्रॉडकास्टिंग म्हणतो. आणि ब्रॉडकास्टिंग
मध्ये सीड्रेट किती यूज केला जातो, 60 ते 100 kg पर हेक्टर. दुसरं आता ड्रिलिंग मेथड. ड्रिलिंगमध्ये माहिती आहे काय होतात, ड्रिलिंगच्या थ्रू आपण प्लांट सॉरी डिस्टन्स मेंटेन करतो रोड टू रो आणि सीड सोईंग करतो. आणि याच्यामध्ये किती सीड्रेट घेतला जातो, 30 ते 35 kg पर हेक्टर फॉर द ड्रिलिंग. नंतर याच्यामध्ये स्पेसिंग किती मेंटेन केलं जातं, तर 15 ते 20. आता हे 15 ते 20चा अर्थ होतो रोड टू रो, प्लांट टू प्लांट नाही. एक पॉईंट लक्षात ठेवाल, जर 15 × 20 दिलं असतं 15 × 20 cm, तर जेव्हा इंटू हा वर्ड लागतो ना इंटू, तेव्हा समजायचं हे प्लांट टू प्लांट आणि रो टू रो घेतलेलं आहे. प्लांट टू प्लांट 15 आणि रो टू रो 20 असा याचा अर्थ होतो. पण ज्या ठिकाणी 15 ते 20 म्हटलं येते, 15 ते 15 to 20, तर हे रो टू रो डिस्टन्स असतं, फक्त रो टू रो. आता बघा, राईस क्रॉप तुम्ही बघितलं असाल, याच्यामध्ये रो टू रो डिस्टन्स मेंटेन करत, प्लांट टू प्लांट डिस्टन्स मेंटेन करत नाही, एक्सेप्ट श्री मेथड. श्री मेथडमध्ये आपण केलं आहे 25 by 25. म्हणजे जनरली आपण बघितलं असेल आपल्या इंडियामध्ये वगैरे, प्लांट टू प्लांट डिस्टन्स मेंटेन करत नाही, फक्त रो टू रो. म्हणजे एवढी एक रोमध्ये पूर्ण राईस लावतील, या दुसऱ्या रोमध्ये लावतील आणि या रोमधलं अंतर सोडतील किती, 15 ते 20 cm एवढं. ठीक आहे, याला म्हणतात स्पेसिंग. डेफ्थ, तर जनरली एक पॉईंट लक्षात ठेवा, सगळ्या क्रॉपसाठी नॉर्मल सोईंग डेफ्थ 3 ते 4 cm फॉलो केली जाते. 3 ते 4 cm सीड आपण डिप्लेस करतो, डिप्लेस म्हणजे प्लेस करतो. किती डेफ्थ घेतात जनरली एकच लक्षात ठेवा, 3 ते 4 cm. मॅक्झिमम क्रॉपसाठी एवढीच फॉलो होते. इनकेस जर ग्रेन मोठा असेल, जसं की ग्राउंडनट झाला किंवा बाकी ग्रेन, ग्रेन जर मोठा असेल तर थोडं डीप प्लेस करायचं 4 ते 5 ते 6 cm, पण नॉर्मली 3 ते 4 cm एवढी सोईंग डेफ्थ मेंटेन करायची. पण जर मोठा ग्रेन असेल तर थोडं डीप. आता बघा नर्सरी, तर नर्सरीमध्ये जनरली 20 ते 25 दिवस आपल्याला लागतं. आपल्याला इन द सेन्स, जर आपण कुठली डॅपॉग किंवा श्री मेथड यूज करत नसेल तर या ठिकाणी 20 ते 25 डेज लागतात रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग व्हायसाठी. ठीक आहे, हे कोणत्या मेथडबद्दल बोलते आहे मी, जर आपण श्री मेथड किंवा डॅपॉग मेथड फॉलो करत नसेल तर, या ठिकाणी आपल्याला 20 ते 25 दिवस लागतात रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंगसाठी. आणि यावेळेस जो आपण सीड्रेट घेतो तेव्हा हा खूप जास्त प्रमाणात आपल्याला लागतो, 40 ते 45 kg/ha फॉर द बोल्ड ग्रेन, थोडेफार मोठे ग्रेन असेल तर, आणि फाईन ग्रेन छोटे असेल तर 30 ते 35 kg/ha एवढा एरिया लागतो. हा नर्सरीचा एरिया दिलेला आहे बरं, नर्सरीसाठी जनरलमध्ये, नॉट फॉर द डॅपॉग. डॅपॉगचा सीड्रेट वेगळा आहे, श्रीचा सीड्रेट वेगळा आहे. हा कशासाठी दिलेला आहे, जर आपण कुठली वेगळी दुसरी मेथड फॉलो करत नसेल तर. बोल्ड ग्रेनसाठी 40 to 45 kg/ha, फॉर द फाईन ग्रेन 30 to 35 kg/ha. कळलं इथपर्यंत? आता अजून एक पॉईंट लक्षात ठेवाल, कधी तुम्हाला माहीत असेल हा पॉईंट, हा जनरलचा पॉईंट आहे. एक पॉईंट लक्षात ठेवाल, सगळ्यात जास्त एक्सपोर्टमध्ये फर्स्ट कंट्री कुठली सांगू शकाल का? एक्सपोर्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या कंट्रीचा नंबर लागतो राईस क्रॉपच्या एक्सपोर्टमध्ये? राईस क्रॉपमध्ये सगळ्यात फर्स्ट नंबर कुठल्या कंट्रीचा लागतो एक्सपोर्टच्या बाबतीत? एक्सपोर्टमध्ये आन्सर करा फास्ट, चुकलं तरी चालेल, म्हणजे मला कळेल तरी. गेस करून बघा कुठल्या कंट्रीचा नंबर लागेल. लक्षात ठेवाल हा पॉईंट, हा करंटचा पण पॉईंट आहे, पेपरमध्ये विचारू शकतात. एक्सपोर्टमध्ये फर्स्ट इंडिया, एक्सपोर्टमध्ये फर्स्ट कंट्री इंडिया आहे. इंडिया सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतात. सेकंड असते थायलँड, एक्सपोर्टच्या बाबतीत थायलँड. आणि थर्ड राहतं व्हिएतनाम. व्हिएतनाम, इंडिया इज अ फर्स्ट लिडिंग कंट्री फॉर द एक्सपोर्ट ऑफ राईस. इंडियाचा फर्स्ट नंबर लागतो कशाच्या बाबतीत बोलते मी? एक्सपोर्टच्या बाबतीत. एक्सपोर्ट, ठीक आहे, सगळ्यात जास्त एक्सपोर्ट राईस क्रॉपचा हा इंडियामधून होतो. हा एक पॉईंट लक्षात ठेवाल, इंडिया, ठीक आहे, इंडियाचा नंबर लागतो कशा बाबतीत? एक्सपोर्टच्या बाबतीत.
ठीक आहे. तर चला आपण लास्ट पॉईंट बघू, कारण की आपला एक टाइम पण संपत आलेला आहे. एक लास्ट पॉईंट लक्षात ठेवा, जनरल मेथडसाठी 800 ते 1000 मीटर स्क्वेअर एरिया एवढा सफिशियंट असतो 1 हेक्टर मेनफील्डसाठी. जर आपण जनरलमध्ये म्हणतोय, जनरल म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं, डॅपॉग मेथड आणि श्री मेथड सोडून जर आपण जनरल एक मेथड फॉलो करत असेल तर त्या ठिकाणी 800 ते 1000 मीटर स्क्वेअर एवढा एरिया सफिशियंट, एवढा एरिया लागतो नर्सरीचा. किती हेक्टर मेनफील्डसाठी? 1 हेक्टर मेनफील्डसाठी. म्हणजेच 1/10 लक्षात ठेवायचं, म्हणजेच 1/10 ऑफ अ मेनफील्ड. ठीक आहे, 1/10 ऑफ अ मेनफील्ड हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. किती? हा जनरलमध्ये किती? 800 ते 1000 मीटर स्क्वेअर फॉर द 1 हेक्टर. डॅपॉकमध्ये किती होता? 25 ते 30 मीटर स्क्वेअर एरिया फॉर द 1 हेक्टर. श्रीमध्ये किती होता? श्रीमध्ये होता 100 मीटर स्क्वेअर फॉर द 1 हेक्टर. पण जनरलमध्ये जास्त लागतो, 800 ते 1000 मीटर स्क्वेअर एरिया सफिशियंट फॉर द 1 हेक्टर. त्याला हां डॉली राईट, त्यालाच आपण 1/10 ऑफ मेनफील्ड एरिया म्हणतो. काय म्हणायचं? 1/10 ऑफ अ मेनफील्ड एरिया. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द राईस क्रॉप. जेवढाही कन्सेप्टचा जो पार्ट होता, जेवढा मला कन्सेप्ट रिलेटेड पार्ट होता, तर भरपूर राईसमध्ये पार्ट आहेत, बट जेवढा कन्सेप्ट रिलेटेड पार्ट होता हा पण इथे कवर केलेला आहे. जो काही कन्सेप्ट मला समजून सांगायचे होते, जे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या कुठल्या प्रोसेस फॉलो होतात, कुठल्या नवीन टेक्निक्स याच्यामध्ये डेव्हलप झालेल्या आहेत, डॅपॉग मेथड कशी असते, श्री मेथड कशी असते, हे आपण टोटल या ठिकाणी बघितलेलं आहे. तर आपण राईस क्रॉप इथे संपवतो आहे. आपली आता आजपासून आपले डेमो लेक्चर हे एंड होत आहेत. उद्यापासनं ज्यांना बॅच कंटिन्यू करायची असेल त्यांना एक आमच्या कल्पतरू ॲपवर जॉईन व्हावं लागेल. नेक्स्टची बॅच ही कल्पतरू ॲपवरून होणार आहे. आजच्यासाठी आपला पोर्शन इथे संपलेला आहे. तुमची पण तुमचं याच्यानंतर 7:15 लगेच ASDS ची बॅच होईल, ASDS ची बॅच होणार आहे. तर ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांना हे जे लास्ट 2 नंबर्स आहेत याच्यावर कॉन्टॅक्ट करायचं आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करायचं आहे. ज्यांना बॅच जॉईन करायची आहे आणि याच्यामध्ये फीस हे 4000 तुम्ही बघितले असेल, यामध्ये 4000 तुम्हाला फी पे करायचे फॉर द 1 टाइम पे. याच्यामध्ये तुम्हाला 20 MCR टोटली MCRचे जे 200 पेपर 200 क्वेश्चनचे पेपर होतील, जे आपले MCR बेस्ड पेपर पॅटर्न राहतो, तसे तुम्हाला टेस्ट सिरीज या ठिकाणी मिळेल. प्लस तुम्हाला स्टडी मटेरियल पण इथे अवेलेबल होईल आणि सगळ्या बाकी डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला स्नेहल मॅम देतील, कारण की ऑलरेडी टाईम झालेला, त्यांची बॅच त्यांना कंटिन्यू करायची आहे. तर बाकी ज्या डिटेल्स आहे बॅच रिलेटेड त्या तुम्हाला स्नेहल मॅम देतील. आणि हे आपला लास्ट लेक्चर होतं. बाकी ज्यांना जर कंटिन्यू करायचं असेल तर आपण आता कल्पतरू ॲपवर कंटिन्यू करू. ठीक आहे, आता तुमचं ASDS चं लेक्चर होईल.